आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं, हेच आपल्या जन्मी प्रार्थना. थँक्यू बाबा, जय बाबा. हे प्रियतम परमेश्वर, तुझ्यावर अधिक प्रेम करण्यासाठी आम्ही सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावं यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. अवतार मिहिर बाबा की जय, अवतार मिहिर बाबा की जय, अवतार मिहिर बाबा की जय. सगळ्यांना जय बाबा, प्रेमपूर्वक जय बाबा. गॉड स्पीक्स, जय बाबा, जय बाबा. गॉड स्पीक्स मध्ये आपण आठवं प्रकरण वाचत आहोत, चेतनेची उत्क्रांती. त्यात आपण पान नंबर 175 वर पोहोचलोय, पण दरम्यान यथार्थ जागृती हा जो एक डायग्राम आहे तो मी रिक्वेस्ट करते गांगडे सरांना की त्याच्याबद्दल सांगाल तुम्ही जरा. पान नंबर 169 वर हा डायग्राम आहे, तुम्हाला तुमच्या जे समोर पण प्रेझेंटेशनवर केलेला आहे, तुला तो आणखी मोठा करता येत असेल तर बघ. गांगडे सर जे बघा, जय बाबा ताई. मला ॲक्च्युली ना दोन्ही करायचं आहे, ॲडमिट पण करायचं आहे, त्यामुळे मी सोडून देते. तसंच मी त्या स्क्रीनवर गेले की मग ॲडमिट करता नाही येणार. अरे बापरे, तर तू पहिलं लक्ष तुझं फर्स्ट कॉन्सन्ट्रेशन ॲडमिट करण्यावर ठेव. ओके, आणि केतकी त्यासाठी जय बाबा. केतकी मला जय बाबा को होस्ट कर. हा, मला की को होस्ट कर म्हटलं. बरं, मला पण को होस्ट कर. बरं, किती करता येतात तुला? दोन असतात? नाही नाही, मला किती करता येतात? हा, मी मिनल जॉईन झाली आहे का? मिनल सातव. हा, आवाज येत नाही आहे. जय बाबा, जय बाबा. किती जय बाबा केतकी. मला अच्छा, यू आर को होस्ट, व्हेरी गुड. अच्छा, गांगडे सरांचं का बरं माईक ओपन होत नाही अजून? जय बाबा सर. यस यस, हो हो यस, तुम्ही सांगा ना. स्टार्ट आपला डिस्कशन. जय मेर बाबा. थँक यू. जय बाबा, जय मेर बाबा, जय मेर बाबा, जय मेर बाबा. आज आपण तो यथार्थ जागृतीचा हा जो इथे चार्ट दाखवलेला आहे याच्या संबंधी थोडं बघूया. यथार्थ जागृती म्हणजे ज्याला बाबांनी जो इंग्लिशमध्ये गॉड स्पीक्समध्ये त्याला रिअल अवेकनिंग हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे खरी जागृती, यथार्थ जागृती. आता जे आपण जे आहो ऑर्डिनरी ह्युमन बिईंग, हे ही जी आपली जागृती जी आहे ती यथार्थ नव्हे, ही खोटी जागृती आहे, मिथ्या आहे. तर या मिथ्या जागृतीपासनं आपण यथार्थ जागृतीकडे कसं जात आहोत याचं क्लॅरिफिकेशन बाबांनी या चार्टमध्ये यथार्थ जागृती हे टायटल देऊन, मूळ त्याचं नाव आहे रिअल अवेकनिंग. तर आपण या चार्टमध्ये जर खालून आपण वर जाऊया, कारण आज जी आपली सामान्य माणसाची जी अवस्था आहे, जी आपण जी आपली सामान्य जागृत अवस्था आहे, वास्तविक आपण हे मायेच्या साम्राज्यामध्ये म्हणजे मायेच्या प्रदेशात आपण, ज्याला रेल्म ऑफ इल्युजन असं बाबांनी इंग्लिशमध्ये म्हटलं आहे, रेल्म ऑफ इल्युजन. आपण इल्युजनमध्ये आहोत, आपण मायेमध्ये आहोत, आणि जरी आपण जागृत असलो, आपण जरी जागे असलो, तरी पण ही जी सामान्य आपली जागृती आहे ही मायेमधली जागृती आहे. आणि आपण जे सचेत आहोत ते मिथ्याविषयी, या हा पूर्ण जो आत्मा जो सतेश सचेत आहे, आपला जो आत्मा, या पूर्ण मिथ्या जगाविषयी आपल्याला पूर्ण मिथ्याचं भान आहे. आपण मिथ्याविषयी आपण सचेत आहोत. तर हे आपलं बाबांनी म्हटलं आहे त्याला की तुम्ही आत्म्याची जी आहे ऑर्डिनरी अवेक स्टेट, म्हणजे आत्म्याची सामान्य जागृत अवस्था, जी आपली अवस्था आजची या ह्युमन बिईंगची जी आजची अवस्था आहे, आत्म्याची सामान्य जागृत अवस्था, म्हणजे आत्माच ऑर्डिनरी अवेक स्टेट, ज्याच्यामध्ये आपण हे सगळं जग मिथ्या जग पाहतो आहे.
आणि आपलं दैनंदिन जी आपण सगळं जगताला बघतो आहे ती आपली दैनंदिन दररोजची स्थूल जगताची आपली अवस्था आहे. म्हणून बाबांनी सोल्स एव्हरी डे ग्रॉस कॉन्शियसनेस, आपण सर्व ग्रॉस कॉन्शियसनेस मध्ये आहोत, म्हणजे ग्रॉस विषयी आपण सचेत आहोत, म्हणजे दैनंदिन या स्थूल जगताविषयी आपण सचेत आहोत. आपले ऑर्डिनरी ह्युमन बिईंग आहे आपण, म्हणजे साधे माणसं जे नॉर्मल ह्युमन बिईंग आहे. तर म्हणून बाबांनी याला म्हटलंय की मायेचे साम्राज्य किंवा मायेचा प्रदेश, रेल्म ऑफ इल्युजन बाबांनी शब्द. त्याच्यामध्ये दोन स्टेज आहे. पहिली म्हणजे आपली पूर्ण जागृत अवस्था, म्हणजे आपण डोळ्याने बघत आहोत सगळं जग, ज्याला आपल्याला असं वाटते की ही आपली सामान्य जागृत अवस्था झाली, ज्याला बाबांनी आत्माच ऑर्डिनरी ऑफ एक्स्टेट म्हटलं. नंतर याच रेल्म ऑफ इल्युजनमध्ये, याच मायाच्या साम्राज्यामध्ये आपण जेव्हा झोपू जातो, झोपण्याच्या अलीकडची जी आपली ड्रीमची स्टेट आहे, जेव्हा आपण स्वप्न अवस्था आहे, त्याला बाबांनी आत्माच सेमी फॉल कॉन्शियस किंवा सोल्स सबकॉन्शियस स्टेट म्हटलेलं आहे. आत्माची अर्धमित्या सचेत किंवा आत्म्याची अर्धचेतन अवस्था असं म्हटलं आहे. ही आत्म्याची सामान्य स्वप्न अवस्था आहे, ज्याला बाबांनी आत्माच म्हणजे दुसरी अवस्था. आपण जागृत जागृत जेव्हा आपण झोपी जातो, झोप येण्याच्या आधी जी अवस्था, बाबांनी त्याला आत्माज ऑर्डिनरी डीम स्टेट म्हणजे आत्म्याची सामान्य स्वप्न अवस्था. कारण गाढ झोपेमध्ये जाण्याच्या अवधी आपल्याला थोड्या वेळ काय म्हणजे किंवा फ्रॅक्शन ऑफ सेकंड होईना, आपल्याला या अवस्थेमधूनच पास व्हावं लागतं. पूर्णत जेव्हा आपण झोपतो, ज्याला म्हणजे जी गाढ निद्रा जी आपल्याला असते, त्या निद्रेकरता आपल्याला या अवस्थेतूनच जावं लागतं. म्हणून ती जी आहे त्याला म्हटलंय आत्मा अर्ध मिथ्या सचेत किंवा आत्म्याची अर्धचेतन अवस्था किंवा त्याला आत्म्याची सामान्य स्वप्न अवस्था. हे पण बाबांनी शब्द वापरलाय, म्हणजे आत्माच म्हणजे सोल्स सबकॉन्शियस स्टेट हा पण शब्द बाबांनी वापरलाय, किंवा आत्माच सेमी फॉल्स कॉन्शियस हे सुद्धा पूर्ण मायेच्या साम्राज्यामध्ये येतं. हे दोन स्टेज म्हणजे आपली जागृत अवस्था आणि आपली जी ऑर्डिनरी ड्रीम स्टेट आहे किंवा जी आपली ज्याच्यामध्ये आपण स्वप्नाची अवस्था, ह्या दोन्ही ज्या आपल्या अवस्था आहेत सामान्य माणसाच्या, हे मायेचे साम्राज्य किंवा हा मायेचा प्रदेश आहे, रेल्म ऑफ इल्युजन. याच्यामध्ये ह्या दोन्ही अवस्था येतात. यानंतर आपण जे समोर जातो त्यानंतर म्हटलेल्या पुढची जी स्टेप आहे ती बातम्यांनी म्हटलं, ज्याच्यामध्ये आपण पूर्णतः झोपी जातो किंवा गाढ झोपी जातो, त्याला बाबांनी म्हटलं आहे आत्माच अनकॉन्शियस साऊंड स्लीप स्टेट. म्हणजे ही तिसरी अवस्था, आपण जागरूक आपली जागेपणाची पहिली अवस्था, नंतर आपण ड्रीम स्टेटमध्ये जातो झोपण्याच्या अलीकडे, नंतर आपण गाढ झोपेमध्ये जातो. त्याला बाबांनी आत्माज अनकॉन्शियस साऊंड स्लीप स्टेट म्हटलंय, ज्यामध्ये आत्मा हा फुल्ली अनकॉन्शियस असतो, पूर्णतः ज्याला म्हटलंय की परिपूर्णतेने तो अचेत असतो. आणि त्याला आत्म्याची मूळ अचेत अवस्था हे सुद्धा बाबांनी म्हटलेलं आहे, सोल्स अनकॉन्शियस स्टेट किंवा आत्मा फुल्ली अनकॉन्शियस, त्याला आत्माची अनकॉन्शियस साऊंड स्लीप स्टेट सुद्धा बाबांनी शब्द वापरलाय. मग हा आत्मा गाढ झोपेमध्ये गेला, हा पुढे गेला, म्हणजे आपण स्लीपमध्ये गेलो, म्हणजे हा आत्मा जागृतीकडे कसा जातो, त्याला रिअल अवेकनिंग बाबांनी म्हटलाय, यथार्थ जागृती. ह्या स्टेप्स बाबांनी याच्यामध्ये आपल्याला समजावून सांगितल्या. सगळ्यात प्रथम आपण आज जागरूक आहो, या स्थूल जगताला बघतो, नंतर आपण ड्रीम स्टेटमध्ये गेलो, स्वप्नावस्था गेलो, स्वप्नावस्थेत आपण एक पूर्ण गाढ झोपेच्या अवस्थेमध्ये गेलो, जी आपली आत्म्याची मूळ अचेत अवस्था, या अवस्थेमध्ये आत्मा गेला, या अवस्थेमध्ये आत्मा परिपूर्णत्वाने अचेत असतो. तर यापुढची जे बाबांनी स्टेज सांगितलं, ज्यामध्ये जे पुढचं रेल्म ऑफ बाबांनी त्याला शब्द वापरलेला आहे, स्पिरिच्युअल फेनॉमिना, रेल्म ऑफ म्हणजे आध्यात्मिक घटनांचे साम्राज्य किंवा आध्यात्मिक घटनांचा प्रदेश, हे बाबांनी त्याच्यामध्ये शब्द वापरले. याच्यामध्ये म्हणजे पहिल्या स्टेज पासून, म्हणजे पहिल्या म्हणजे आत्मा जेव्हा पहिल्या पायरीवर जातो किंवा त्याला पहिल्या पायरीपासून ते सहाव्या पायरीपर्यंत त्याला पूर्ण बाबांनी आत्म्याची दिव्य स्वप्नावस्था असं म्हटलेलं आहे, म्हणजे आत्माज डिव्हाईन ड्रीम स्टेट. जरी तो पहिल्या पायरीवर असो की सहाव्या पायरीवर, पण तरी तो ड्रीम स्टेटमध्ये आहे, तो अजून द्वैतातच आहे, तो अजून काय अद्वैतात गेला नाही. म्हणून तो द्वैतामध्ये असल्यामुळे तो त्याची ती मात्र ती डिव्हाईन ड्रीम स्टेट,
की आतापर्यंतची जी ऑर्डिनरी ड्रीम स्टेट होती नंतर फुल्ली अनकॉन्शियस स्टेट झाली, त्याच्यानंतर जो आत्मा पहिल्या पायरीपासून म्हणजे पहिल्या स्टेजपर्यंत सिक्स्थ पर्यंत सहाव्या पायरीपर्यंत बाबांनी त्याला सिक्स्थ प्लेन पर्यंत फर्स्ट प्लेन टू सिक्स्थ प्लेन हे जे सगळे योगी किंवा जे साधक आहे याला बाबांनी आत्माज डिव्हाइन ड्रीम स्टेट म्हणजे आत्म्याची दिव्य स्वप्नावस्था असं बाबांनी म्हटलेलं आहे. याच्यामध्ये पण बाबांनी दोन पार्ट केलेले आहे. याच्यामध्ये जे आहे की आध्यात्मिक घटनांचे साम्राज्य जे आहे बाबा यांनी सांगितलं याच्यात आत्मा जो असतो हा अर्ध सत्य सचेत असतो आणि सूक्ष्म व मनोभू भूमिकांचा अनुभव घेणारा हा आत्मा आहे. म्हणजे सूक्ष्म आणि मनोभूमिका, सूक्ष्म भूमिका पहिली प्लेन, सेकंड प्लेन, थर्ड प्लेन, फोर्थ प्लेन जी झाली ती ज्याची आपण याला मधाची पायरी म्हणूया मनोभुवनाच्या आणि सूक्ष्म भुवनाच्या पाचवी आणि सहावी, सूक्ष्म भुवनाची सहावी आणि पाचवी आणि सहावी प्लेन आणि मधातला जो त्याला आपण उंबरठा म्हणतो फोर्थ प्लेन, ह्या सगळ्या ज्या ह्या ह्या साम्राज्य त्या आध्यात्मिक घटनांच्या ह्या बाबांनी सॉरी साम्राज्य सांगितले याच्यामध्ये आध्यात्मिक घटनांचे सूक्ष्म मनोभूमिकांचे अनुभव घेणारा. तर याच्यामधून जेव्हा आत्मा हा पहिली प्लेन, सेकंड प्लेन, थर्ड प्लेन, फोर्थ प्लेन, फिफ्थ आणि सिक्स्थ प्लेनवर असतो, दोन्ही जगतांचे सूक्ष्म व मनोजगतांचे तो अनुभव घेतो आणि त्याची ही मात्र दिव्य स्वप्नावस्था असते ज्याला बाबांनी डिव्हाईन ड्रीम स्टेट म्हणतो. तो अजूनही जागा झालेला नाही, तो ड्रीममध्ये त्याचा पण डिव्हाईन ड्रीममध्ये आहे, दैवी स्वप्नावस्थे म्हणजे द्वैतामध्येच आहे सहाव्या प्लेनपर्यंत. त्यानंतर बाबांनी जी पुढची अवस्था सांगितलेली आहे तो सातव्या प्लेनवर जातो. त्याच्या बाबतीत बाबांनी म्हटलं आहे की आत्म्याची दिव्य जागृत अवस्था ज्याला साम्राज्य सत्याची म्हणजे त्याचा प्रदेश ज्याला बाबांनी रेल्म ऑफ रियालिटी सत्याचे साम्राज्य सत्याचे किंवा सत्याचे साम्राज्य किंवा सत्याचा प्रदेश असं पण त्याला म्हणता येईल. त्याच्यामध्ये ईश्वर ची सचेत तो ऐक्यावस्थेची ईश्वराशी जी ऐक्य असतं ते सचेत अवस्थेमध्ये तो बघतो आणि आत्मा पूर्णत्वाने आणि यथार्थतेने तो सचेत होतो. स्वतःविषयी त्याची जी जागृती होते कारण त्याला सत्याबद्दल त्याला स्वतःबद्दल त्याला माहिती होते म्हणून त्याचे त्याला आत्म्याची दिव्य जागृत अवस्था असं सुद्धा संबोधलं आहे. तर हे कोण असतात? जनरली हे गॉडलेस सोल्स म्हणजे बाबांनी जे सांगितलं की नेहमी या पृथ्वीवर म्हणजे आतापर्यंतचे आपण बघितले ते ऑर्डिनरी ह्युमन बिईंग पहिले याच्यामध्ये, नंतर आपण बघितलेले आहे की या पूर्ण आध्यात्मिक घटनांच्या याच्यामध्ये सूक्ष्म आणि मनोजगतातले आत्म्याबद्दल बघितलं आणि आता जे आपण आलो आहे ते सेवन्थ प्लेनवर जो ज्याला गॉडलायझेशन मिळालं या आत्म्यांबद्दल बाबा सांगत आहेत. आणि याच्यामध्ये बाबाने सांगितलं की प्रत्येक वेळी या सृष्टीमध्ये 56 गॉड रिअलाइज सोल्स असतात ज्याला शिवात्मा पण बाबांनी संबोधलेलं आहे. या 56 मध्ये 48 या 56 मधले 48 सोल्स असे असतात जे गॉडलेस असतात पण त्यांना कुठलीही ड्युटी दिली नसते आणि ते अलूफ असतात. या ज्या आध्यात्मिकची परंपरा आहे 7000 सोल्सची म्हणजे पहिल्या प्लेनपासून तर सातव्या प्लेनपर्यंत जे पूर्ण 7000 आध्यात्मिक प्रगत साधनेची बाबांनी एक स्क्रिप्ट एक हायरार्की दाखवलेली आहे आध्यात्मिक, तर त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यातले फक्त 8 लोक असतात. बाकी जे 48 जे लोक आहेत 48 हे जो जेव्हा एखादं काही निर्माण झालं प्रॉब्लेम तर तेव्हा त्यापैकी तो बर्थ घेऊन ती जागा भरून काढतो. म्हणून हे 48 या स्पिरिच्युअल हायरार्कीमध्ये नसतात, या स्पिरिच्युअल शृंखलेमध्ये 48 करून असतात आणि गॉड रिलाइज असतात, हे नेहमी हजर असतात. हे कधीही ॲट द पॉईंट ऑफ एनी टाईम इन द युनिवर्स 56 गॉड रिलाइज सोल असतातच. आणि जेव्हा तो अवतार येतो तो असतो 57 ज्यावेळी तो येतो. हे 56 मध्ये 5 परफेक्ट मास्टर्स असतात, 3 मज्जूब असतात जे नेहमी बॉडीमध्ये असतात. बाकीचे जे मज्जूब असतात त्या काही दिवस गॉड रिलाइजेशन नंतर 2-3 दिवसानंतर बॉडी ड्रॉप करतात, पण 3 मज्जूब हे नेहमी त्याच्यामध्ये राहतात आणि त्यांना पण ते वरच्या साईड ते नेक्स्ट स्टेजला येतात. पण ज्यांना आत्म्याची दिव्य जागृत अवस्था ज्यांना मिळालेली आहे असे जवळपास 48 गॉड रिलेज सोल्स हे नेहमी सृष्टीमध्ये हजर असतातच आणि ते ईश्वराचं त्यांचे सचेत ऐक्य अवस्थे म्हणतात. इतुराशी
त्यांना इन्फिनिट नॉलेज पॉवर ब्लिस हे सर्व त्यांना अनुभवत असतात. म्हणजे हे परमेश्वराशी एकरूप असतात पण त्यांना कुठलीही ड्युटी दिली नसते आणि ते आपल्या मायेविषयी सचेत नसतात. म्हणून हे लोक जे आहे सेवन्थ प्लेनवरती हे 48 लोक असावेत असं माझं अंडरस्टँडिंग आहे. त्याच्यानंतर जी बाबांनी स्टेज सांगितली आहे की गॉड ज्याला रेअल्म ऑफ परफेक्शन पूर्णत्वाचे साम्राज्य म्हणू किंवा पूर्णत्वाचा प्रदेश म्हणू किंवा साम्राज्य पूर्णत्वाचे म्हणू सातव्या स्टेज नंतर पुढे, तर त्याच्यामध्ये बाबांनी दोन स्टेजेस सांगितले आहे की लिव्हिंग विथ ॲज अ गॉड आणि गॉड मॅन आणि मॅन गॉड स्टेज. अशा दोन त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की त्या परफेक्शनमध्ये सुद्धा गॉड मॅन स्टेज मॅन गॉड स्टेज म्हणजे देव मानव अवस्था आणि मानव देवस्था. देव मानव अवस्था म्हणजे प्रत्यक्ष अवतार, मानव देव अवस्था म्हणजे जे पाच परफेक्ट मास्टर्स आहेत तिथे परिपूर्णता म्हणजे परफेक्शन आहे, गॉड इन परफेक्शन. आणि एकाच वेळी ते आत्मा फुल्ली अँड सायमल्टेनियसली कॉन्शियस ऑफ फॉल्स अँड रिअल, म्हणजे आत्मा पूर्णत्वाने आणि एकाच वेळी सत्य आणि मिथ्याविषयी सचेत असतो. तर हे पाच परफेक्ट मास्टर्स आणि एक अवतार याविषयी बाबांनी सांगितलं आहे. आणि त्याच्या खाली याच रेल्म ऑफ परफेक्शन म्हणजे पूर्णत्वाचे साम्राज्य पूर्णत्वाचे याच्यामध्ये ते आधीची स्टेप सांगितली बाबांनी की याच्यामध्ये पण एक स्टेप आहे त्याच्यामध्ये बाबांनी म्हटलं की आत्मा फुल्ली कॉन्शियस ऑफ रिअल अँड फॉल्स, म्हणजे आत्मा पूर्णत्वाने सत्य आणि मिथ्येविषयी सचेत असतो आणि ईश्वर म्हणून आणि ईश्वरा अंतर्गत जिवंत जगतो. आणि बाबांनी ज्यामध्ये ईश्वर प्रमुख असा शब्द, पण मला असं वाटतं की ईश्वरपणा गॉडहूड असा होते. आता बाबांनाच माहिती त्यांनी गॉड हेड शब्द लिहिला आहे इंग्लिशमध्ये, म्हणून मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन ईश्वर प्रमुख केलं आहे. पण एका ठिकाणी ट्रान्सलेशनमध्ये मी ते गॉडहूड हे ट्रान्सलेशन बघितलं म्हणजे ईश्वरपणा, कारण ईश्वर प्रमुख हा शब्द कुठे वाचण्यात नाही आला माझ्या गॉड स्पीक्समध्ये, गॉडहूड शब्द वाचण्यात आला. तर कदा माझं अंडरस्टँडिंग असं आहे की कदाचित ते गॉडहूड ईश्वरपणा. तर हे जे बाबांनी खाली सेकंड स्टेज दाखवलेली आहे की लिव्हिंग विथ ॲज अ गॉड म्हणजे ईश्वर म्हणून ईश्वरा अंतर्गत जीवन, त्याला ईश्वरपणा किंवा ईश्वर प्रमुख म्हणूया, तो आत्मा पूर्णत्वाने सत्य आणि मिथ्य सचेत असतो. हे जे नेहमी तीन लोक असतात म्हणजे पाच जे असतात परफेक्ट मास्टर सद्गुरू ते तर वरच्या याच्यामध्ये येतात की जे देव मानव अवस्था किंवा मानव देव अवस्था गॉड मॅन आणि मॅन गॉड याच्यामध्ये येतं परिपूर्ण लोक. पण जे खालची जी स्टेप बाबांनी दाखवली आहे याच्यामध्ये जे जीवनमुक्त असतात ते जीवनमुक्त तीन लोक असतात नेहमी. आणि या स्पिरिच्युअल हायरार्कीमध्ये पण दाखवलं आहे की तीन मजूब जे नेहमी बॉडीमध्ये असतात तर त्यांना पूर्णत्वाने ते सत्याविषयी पण सचेत असतात आणि मिथ्या म्हणजे आपलं वर्ल्ड जे आहे ड्युअलिटी जे आहे याच्याविषयी सुद्धा ते क्रिएशनविषयी सुद्धा ते कॉन्शियस असतात म्हणजे सचेत असतात. तर असे तीन लोक असतात नेहमी. तर ते बाबांनी तीन लोक याच्यामध्ये मजूब म्हणून दाखवलं आहे. पण मी गॉड स्पीक्समध्ये वाचताना जीवनमुक्त हे नेहमी असतात, त्यांना ड्युटी असाईन नसते पण ते पूर्णतः सचेत असतात, पूर्णत्वाने सत्य आणि मिथ्याविषयी सचेत असतात. तसं परफेक्ट मास्टर आणि अवतार सद्गुरू आणि अवतार हे प्रश्नच आहे. तर एकाच वेळी सत्य आणि मिथ्याविषयी सत्य सायमल्टेनियसली बाबांनी म्हटलं आहे आत्मा फुल्ली अँड सायमल्टेनियसली कॉन्शियस ऑफ रिअल अँड फॉल हे अवताराविषयी आणि सद्गुरूविषयी परफेक्ट मास्टरविषयी बाबांनी म्हटलं आहे. पण खालच्या ज्या म्हणजे साम्राज्य पूर्णत्वाचे म्हणजे जी सेकंड स्टेप खाली बाबांनी दाखवली आहे आत्मा पूर्णत्वाने सत्य आणि मिथ्याविषयी सचेत, तर हे तीन लोक असतात जीवनमुक्त की जे सुद्धा त्यांना ड्युटी कुठली बाबांनी असाईन केली नाही आहे अवतारांनी, पण जे क्रिएशनविषयी सुद्धा सचेत असतात मिथ्या जगाविषयी सचेत असतात आणि स्वतः आत्मपूर्ण सत्यतेविषयी सुद्धा ते सचेत असतात. म्हणून ते ईश्वर म्हणून आणि ईश्वर अंतर्गत जीवन जगतात. तर मला असं वाटतं की मी क्लिअर करायचा हा चार्ट समजून सांगण्याचा प्रयत्न केला. काही माहिती नाही काही जर काही. थँक्यू गांगडे सर, तुम्ही कमी वेळात भरपूर काही सांगितलं. यात दोनच मी एक शेवटची जी स्टेप तुम्ही सांगितली जिथे तुम्ही जीवनमुक्त म्हणत होतात तर ती सद्गुरूची अवस्था आहे, कारण ईश्वर म्हणून ईश्वरासह अंतर्गत जीवन आणि सद्गुरू हा ईश्वर प्रमुख
म्हणून तो जे कार्यभार सांभाळतो संपूर्ण विश्वाचा ते जे पाच सद्गुरु कार्यभार सांभाळतात म्हणून त्याला प्रमुख ईश्वर प्रमुख बिलकुल परफेक्ट आहे गॉड हेड जेव्हा जे काय तुम्ही इंग्लिश मध्ये आता मी पुस्तक वर ठेवलेलं इंग्लिश टर्मिनॉलॉजी वाचली ती परफेक्ट आहे कारण तिथे तो ईश्वर ईश्वर मानव ईश्वर आहे बरोबर त्याच्यावरती जो आहे ते देव मानव म्हणजे अवतार आहे म्हणजे गॉड मॅन म्हणजे अवतार आणि त्याच्या आधीची ही स्टेप म्हणजे मॅन गॉड म्हणजे सद्गुरूंबद्दल हे म्हटलेलं आहे जे लास्ट तुम्ही सांगितलं ना की जीवनमुक्त वगैरे तर ते ईश्वर प्रमुख का बाबांनी सांगितलं की सद्गुरु हे सगळ्यात महान असतात हे बाबांनी सांगितलेलं आहे आणि का की ते पूर्ण विश्वाचा कारभार सांभाळतात पुन्हा अवताराच्या अवतरणाला पण मदत करतात मग ते प्रमुख आहे ना म्हणून त्याला ईश्वर प्रमुख म्हणत असावं असं मला वाटतं. त्याच्यात हा जो वर सगळ्यात वरचा जो बाबांनी साम्राज्य पूर्णत्वाचे म्हटलं याच्यामध्ये सगळ्यात वर जो पॉइंट दिलेला आहे सगळ्यात वरचा त्याच्यामध्ये ऑलरेडी देव मानव अवस्था मानव देव अवस्था एकत्रितच घेतली आहे म्हणजे फायव्ह परफेक्ट मास्टर्स आणि अवतार ह्या संबंधी ते वरचं दाखवलं आहे आणि खालचा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये ईश्वर म्हणून ईश्वराअंतर्गत जीवन दाखवलं आहे सेपरेट दाखवलं आहे आत्मा पूर्णत्वाने सत्य आणि मिथ्याविषयी सचेत हे खालच्या पॉइंटला आहे आणि वरच्या पॉइंटला आत्मा पूर्णत्वाने आणि एकाच वेळी सत्य आणि मिथ्याविषयी सचेत. तर मला असं वाटतं की वरचा जो पॉइंट आहे देव माणूस अवस्था आणि मानव देव अवस्था परिपूर्णता याच्याविषयी असावं ते आणि खाली जे आहे ईश्वर म्हणून आणि ईश्वर अंतर्गत जीवन म्हणजे आत्मा पूर्णत्व आणि सत्यविषयी सचेत तर कदाचित मला असं वाटतं म्हणजे माझं अंडरस्टँडिंग आहे की ते जीवनमुक्ताविषयी असो कारण ते सचेत असतात मिथ्याविषयी जीवनमुक्त आणि ईश्वराविषयी सुद्धा सचेत असतात पण त्यांना ड्युटी दिली नसते. वेरियाज देव मानव अवस्था मानव देव अवस्था तर ऑलरेडी वरच्या पॉईंटमध्ये बाबांनी दोन्ही घेतलेले आहे असं माझं अंडरस्टँडिंग आहे मे बी रॉंग सांगता नाही असूही शकेल तुम्ही म्हणता ते बरोबर आहे कारण वरती सद्गुरु आणि अवतार हे दोन्ही पण त्यांनी वरती घेतलेलंच आहे आणि तिथे परिपूर्णता दाखवली तरीही ते पण असू शकतं की ईश्वर प्रमुख म्हणून कांट से आता ह्याच्यात पूर्णत्वाने सर्व समावेशक खाली दोन सुंदर वाक्य दिलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ह्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे की आता गांगडे सरांनी सांगितलं की स्वप्न अवस्था जागृत अवस्था म्हणजे ईश्वराच्या कशा कशा अवस्था आहेत आणि खरी यथार्थ जागृती काय आहे ह्या सगळ्या चार सगळ्या चार्टचं एकच सर्वसमावेशक बाबांचं वाक्य म्हणजे आय हॅव कम नॉट टू टीच बट टू अवेकन. व्हेरी करेक्ट. ती ज्या जागृतीसाठी खऱ्या जागृतीसाठी बाबा आपल्यामध्ये आलेल्या आहेत आणि ती खरी जागृती म्हणजे काय तेच या चार्टच्या द्वारे हा संपूर्ण चार्ट म्हणजे ते एक वाक्य आहे कारण ही खरी आपण रोज उठतो आणि रोज झोपतो तर रोज झोपेतून उठतो ती जागृती नाही ही जी यथार्थ जागृती बाबांना अपेक्षित आहे खरी सत्याची जागृती ही स्वतः स्वतःचं स्वस्वरूप बघून पुन्हा स्वस्वरूपाला जाणं म्हणजेच ईश्वर साक्षात्कार प्राप्त करणं. मग तुम्ही फक्त ईश्वर साक्षात्कार प्राप्त करा जसं सरांनी आता सांगितलं किंवा सद्गुरु आहे ज्याचं त्याचं ठरलेलं आहे भाग्य ते कधीही खरी बदलत नाही त्याप्रमाणे ह्या ह्या एका अंतिम हेतूसाठी म्हणून बाबांनी ते जे सांगितलं आय हॅव कम नॉट टू टीच बट टू अवेकन तो बरेच दिवस हे लहानपणी कळायचं नाही असं का म्हटलेलं आहे का कुठे जागं करायचं आहे बाबांना तर हे फार सुंदर आहे हा संपूर्ण चार्ट म्हणजे ते एक वाक्य आहे की आपल्याला झोपेतून जागं करण्यासाठी नाही ही अज्ञानाची झोप जी पांघरली आपण संस्कारांची जी झोप आहे तिच्यातून जागं मी म्हणजे माणूस नव्हे आणि मी म्हणजे ईश्वर ह्या यथार्थ जागृतीसाठी ते आपली मदत करण्यासाठी आलेलं आहे आणि खाली दोन सुंदर वाक्य आहे की हे जे सगळ्या उत्क्रांतीच्या काळामध्ये नेहमी मृत्यू होतात ते मृत्यू म्हणजे एक प्रकारचं निद्रा आहे झोपेची अवस्था आहे मृत्यू म्हणजे आणि दुसरं महत्त्वाचं वाक्य म्हणजे जो स्वतःसाठी जगतो तो सत्यतः मृत फार सुंदर वाक्य आहे मोठं करून घरात लावावं असं आहे जो स्वतःसाठी जगतो तो सत्यतः मृत व जो ईश्वरासाठी जगतो तो सत्यतः जीवन
जो ईश्वरासाठी जगतो म्हणजे काय की दुसऱ्यामध्ये ईश्वर आहे हे जाणून त्याची निस्वार्थ सेवा करणं किंवा ईश्वर प्राप्तीसाठी जीवनाचा प्रत्येक क्षण आणि कण वापरणं आणि ते किती कठीण असतं की जी प्रेमाश्रमची मुलं होती त्याच्यासाठी बाबांनी एकांतवास उपवास लेक्चर्स काय काय नाही केलं सगळं काही केलं आणि तरीही त्यांना नंतर जे अब्दुल्ला पकलवानसारखा सहाव्या भूमिकेत गेलेला मुलगा त्याला सुद्धा पुढे बाबांच्या 3 आज्ञांचं पालन करता आलं नाही म्हणजे किती कठीण असते हे सगळं. तर ईश्वरासाठी जगणं म्हणजे काय, त्याला काही गरज आहे का आपल्या जगण्याची किंवा मरण्याची? ईश्वरासाठी बाबा म्हणतात मरा, बाबा म्हणतात ईश्वरासाठी मरा म्हणजे काय की खुदी को मिटाना, दुसऱ्या सुंदर शब्दात की आपल्यामधला जो अहम आहे मी पण आहे म्हणजे खोटा ईगो, म्हणजेच हे जे आपण आपल्याला ईश्वर न समजत असता मनुष्य समजतो आपल्यातल्या मनुष्याला मारायचं म्हणजेच ईश्वरासाठी मरणं झालं. आणि ईश्वरासाठी जगणं म्हणजे काय, तर ईश्वरत्व परत प्राप्त करण्यासाठी जीवनाचा प्रत्येक क्षण वापर, प्रत्येक क्षणी त्यांची आठवण ठेवणं, ईश्वरावर प्रेम करणं म्हणजे ईश्वरत्व, ईश्वरासाठी जगणं म्हणजेच ईश्वरत्व परत प्राप्त करण्यासाठी. किंवा प्राप्त म्हणजे तो आहेच आहे, आपण सगळे ऑलरेडी ईश्वर आहोत, पण ती अवस्था कॉन्शियसली ती अनुभव करण्यासाठी जगणं म्हणजे ईश्वरासाठी जगणं. असा हा सुंदर चार्ट आहे. आता सरांनी जे काही त्यातले हायरार्की वगैरे थोडक्यात सुंदरपणे सांगितलं ते पुढे आपल्याला यात येईलच. सध्या आता आपण आपलं जे महत्त्वाचं मुख्य प्रकरण आहे त्याच्याकडे वळूया. थँक्यू गांगणे सर, छान सांगितलं. 2-3 प्रकरण जय बाबा, 2-3 एपिसोडपासून हे पेंडिंग राहत होतं आणि थँक्यू श्वेतांबरी तू आठवण करून दिली. आता तू स्क्रीन प्रेझेंटेशन बंद कर आणि ॲडमिटचं काम कर. आणि स्क्रीन प्रेझेंटेशनचा मी आज प्रयोग करणार आहे की मला जमतं का, कारण तुम्ही लोक आता कंटिन्युअस हाताशी नसतात तू की त्यावेळेला काय करायचं म्हणून आज मिनल आहे मदतीला. हां, जरूर लागली तर मिनलला होस्ट केलं असेल तर ती मदत करेलच जर मला जमलं नाही. मी प्रयत्न करते, जमत आहे का? आता आपण पेज नंबर 175 6वा सोपान बघणार आहोत. तर त्याचं एक सुंदर स्लाईड बनवून दिली आहे आपल्या सुरेखाताईंच्या मुलीनं, तर ती स्लाईड बघायचा प्रयत्न करूया आपण. मी शेअर केल्यानंतर आता तुम्हाला दिसतंय की नाही, किती मोठं दिसतंय ते मात्र तुम्ही मला सांगू शकता की हे मोठं आहे की नाही आहे. छान दिसतंय, दिसतंय का? अच्छा, थोडं अजून त्याला करता येईल तर फक्त एका स्लाईडवर, खालची पण दिसतीय. हो हो, तर सध्या आता हे करूया आपण. हा, आता दिसतंय व्यवस्थित. आता माझा पण प्रेझेंटेशन ओके, थोडासा एकदा प्रयत्न करते. नाही जमलं तर ठीक, नाहीतर मग मी रिडेबल असेल तर राहू दे. हा हो हो, चला मग पुढे जाऊया. थँक्यू. 6वा सोपान. आता आपण काय बघतो की माणसाची जी झोप, जागृती, अर्धजागृती, स्वप्नावस्था या अवस्थाच्या द्वारे ईश्वराच्या समांतर अवस्था, त्यासारख्या अवस्था कोणत्या आहेत? असं जर ईश्वराच्या अवस्था बाबा समजवायला गेले असते तर कदाचित आपल्याला त्या कळल्या नसत्या. बाबांनी म्हणून आपल्याच जीवनाद्वारे आपलं स्वप्न, आपलं जागृती अवस्था याद्वारे ईश्वराच्या त्या समांतर अवस्था आपल्याला ह्या उदाहरणातून समजून प्रयत्न केलेला आहे आणि त्या आपण इथे समजून घेऊया. ओके, पुढे जाऊया. 6वा सोपान. पूर्णपणे जागा झालेल्या व पूर्ण उन्मिलित नेत्र, उन्मिलित म्हणजे उघडलेला, ओके, पूर्णपणे जागा झालेल्या आणि पूर्ण उन्मिलित नेत्र असलेल्या मानवाच्या म्हणजे माणसाच्या 6व्या स्थितीची कल्पना करा. की आता हा माणूस झोपेतून जागा झालाय आणि त्याचे पूर्ण डोळे उघडले, नुकत
आत्मातच जागा झाला. या स्थितीत मनुष्य तदनंतर म्हणजे त्यानंतर अर्धचेतन अवस्थेत, एकदा जागा झाला की अर्धचेतन अवस्थेत तो नसतो. अर्धचेतन अवस्था कोणती असते? स्वप्नाची अवस्था म्हणजे अर्धचेतन अवस्था. तो स्वप्न अनुभवतो. आता तो कोणतं स्वप्न अनुभवतो? जागेपणी ही सृष्टी आणि हे सगळं सृष्टीचं कार्यचलन म्हणजे ईश्वराला पडलेलं महास्वप्न आहे हे आपण बघितलंय मागे. म्हणजेच झोपेतून जागं झोपेतून जागं होण्यापूर्वी आपण स्वप्न आपल्या झोपेत जे अनुभवतो ते स्वप्नाचं वेगळं माणूस अनुभवतो, जीवात्मा अनुभवतो तोय. आणि हे सृष्टी म्हणजे एक ईश्वराचं दैवी स्वप्न महास्वप्न आहे. जागा झाल्यानंतर आपण हे दुसरं स्वप्न अनुभवायला लागतो जिथे जागते. जी स्वप्ने अन्य काही नसून फक्त मायारूपाच्या सुप्त संस्कारांचा उसळ उद्भव असतो. हे मायेचे जे संस्कार आहे ते संस्कार आपल्याला जाग करण्यासाठी पुश करतात आणि मग आपल्याला झोपेतून जाग येते. आणि जाग झाल्यावर आपण हे मायेचे संस्कार अनुभवतो म्हणजेच ईश्वराच्या दैवी स्वप्नात आपले आपले रोल आपण अदा करतो. म्हणजे ते दुसरं स्वप्न आपण आपल्या स्वप्नातून जाग झाल्यावर अनुभव करायला सुरुवात करतो असं इथे बाबांनी सांगितलेलं आहे. आणि हे जर थोडं डिफर होत असेल कुणी ह्याच्याशी तर मला नक्की सांगा. अच्छा इथे मोठं करण्याचं आहे पण होतं नाही का होत आहे माहीत नाही. हा हे मोठं करण्याचं एक चिन्ह आहे इथे करून बघते. हा जमते का? ओके. माया रूपाचे काही कुठे खाली दिसत आहे ना पेज लिहिलेलं वगैरे प्लस प्लस जे आहे ते करून बघते. आपण झालं नाही ना आता मी ते केलं होतंय का नाही झालं? नाही काहीच नाही. असे द्या ना वाचता येत स्लाइड वाचता येते? हो मला दिसतंय माझ्या लॅपटॉप मध्ये. अच्छा अच्छा ओके. एक मिनिट घेऊन दुसऱ्या पद्धतीने मी करून बघते. आय एम सॉरी. हां ह्या थोडासा आता आता बरं आहे. हो हो दिसतंय. ओके एक बात दिसली ना स्क्रीन करता ना ते वाचू शकताय ना? असू द्या वाचू शकताय. हो वाचू शकते. ओके थँक्यू. तर बस तेवढं झालं. पुढे मायारूपाचे हे संस्कार अगोदरच मनुष्याच्या आंतरचेतनेत साठवलेले असतात. आणि ज्या म्हणजे आपण जे पण कर्म करतो त्याने जे संस्कार उद्भवलात ते सगळे कारण देहामध्ये साचवलेले असतात. आणि ज्यांचा मायारूपाच्या आंतरसूक्ष्मत्याच्या आंतररूपात चेतनेद्वारा अनुभव घेतला असतो मानवाच्या अवस्थेतील ही ती स्थिती आहे की जेथे तो नुकताच पूर्णपणे जागा झाला आहे. परंतु यद्यपि तो पूर्ण सचेत असला तरी त्याला अजूनही स्वची चेतना नसते. असं का? का पुष्कळदा असतं ना आपण जागे होतो म्हणून नुसतं जागे असतो आणि पूर्ण तरी पण तारवटलेले डोळे किंवा असं थोडंसं एकदम अजून झोप उडाली नाही का असं म्हणतात बरोबर. ती ही अवस्था आहे. जागा तर आहे पण पूर्ण भान नाही अशी ती अवस्था आहे. मनुष्य तदनंतर यानंतर गाढ निद्रेत व अर्धचेतन अवस्थेत नसतो. आता असा जागा तो गाढ झोपेत पण नाही आहे आणि तो स्वप्नात पण नाही आहे. पण तो जागा आहे. पण ती जागृती कशी आहे? अर्धचेतन जागृती आहे. म्हणजे पूर्ण अधिक छान भानावर असं पूर्ण जागा नाही झालेला. व पूर्ण चेतना प्राप्त केल्यामुळे आता त्याचे डोळे पूर्ण उघडे असलेले चित्रित झालेले आहे. याचा अर्थ असा की ही अवस्था समजून घेणं फार गरजेचं आहे. असं का? कारण याच्या समांतर जी ईश्वराची अवस्था पुढे आपण बघणार आहोत
ती अवस्था समजण्यासाठी माणसाची ही अवस्था साधारण आपल्या सगळ्यांची ही अवस्था असते, एकदम गाढ झोपेतून पटकन जाग झालं तर ती जी अवस्था असते, डोळे उघडे आहे आपण जागे आहोत पण आपल्याला पटकन कळत नाही आपण कुठे आहो काय आहो दिवस आहे का रात्र आहे, किंवा पटकन आपण हे नसतो थोडस अजूनही काय म्हणतो त्याला सुप्त नाही म्हणत ना काय एक त्याला शब्द आहे सुंदर मराठीमध्ये, अजूनही असं त्या झोपाळलेला असा तो आपण त्या अजूनही अवस्थेत असो अशी ती अवस्था आहे. याचा अर्थ असा की अस्पष्ट आणि कुसट अर्धचेतन रूपांच्या स्वरूपात अपक्व स्थितीतील मायारूपात अभिव्यक्त झालेल्या अननुभूत अथवा सुप्त मायेचा त्याने अनुभव घेतला. येथे म्हणजे काय की स्वप्नाच्या कधी कधी काही स्वप्न आठवतात पडलेली अजूनही त्यातच आहे तो असा तो अनुभव त्याने घेतला. तेथे मानवाच्या मिथ्या स्थितीचा शेवट, मिथ्या स्थिती माणसाची, आता ईश्वराची मिथ्या स्थिती म्हणजे मानव आणि मानवाची मिथ्या स्थिती म्हणजे आपलं स्वप्न, म्हणजे तिथे मानवाच्या मिथ्या स्थितीचा शेवट अथवा स्वप्नाचा शेवट झाला. म्हणजे जागे झालं, डोळे उघडे आहेत, स्वप्न संपलं पण पूर्ण खडखडीत जागा झालेला नाही. मनुष्य आता जागृत अवस्थेत माया रूपाचा काहीतरी धूसर किंवा पुसट म्हणून अनुभव घेत नाही किंवा माया रूपाला पाहत नाही. जे तो त्याच्या स्वप्नावस्थेत पाहत असे त्याचे डोळे नुकतेच पूर्णतः उघडल्यानंतर तो गोंधळतो, डेज्ड सिच्युएशन असते व निरर्थकपणे समोरील अधिक यथार्थपणे दिसणाऱ्या गोष्टीकडे पाहतो. अशी वेकंट नजर असते त्याची, अशी शून्यात नजर गेलेली असते. आता तो स्वप्न बघत नाही म्हणजेच तो अर्धचेतन नाही आहे, पण जागा झालेला असला तरी पण अजून त्याची नजर शून्यातली आहे. मनुष्य म्हणजे समोर बघतो पण त्याचं ते रजिस्टर होत नाही माइंडमध्ये. मनुष्य आता दृष्टी समोरील वस्तूंचे निरीक्षण करतो, जणू तो माया रूपाच्या ज्या वस्तू अपरिपक्व धूसर व पुसट म्हणून स्वप्नात पाहिल्या होत्या त्या वस्तू त्याच माया रूपाच्या परिपक्व स्पष्ट पूर्ण विकसित रूपात पाहत आहे. या स्थितीत मनुष्य जणू काही अजून दुसरे स्वप्न पाहत. म्हणजे कसं की त्याने स्वप्नात आपण जे काही बघतो ते कुठून येतं, या जगातलंच असतं, ते आधीचं अनुभवलेलं पुढे अनुभव असणारं आता अनुभवत असलेलं. पण आता तो जागा झाला, स्वप्न बघत नसला, पूर्ण ह्या जगातल्याच वस्तू जरी तो बघत असला तरी त्या वस्तू तो कसा बघत असतो की अजून पूर्ण खडखडीत जागा झालेला नाही. अशा स्थितीत जसं काही तो अजूनही स्वप्न बघतो असे त्याचे डोळे दिसतात, परंतु ते तो बरेच अधिक यथार्थपणे म्हणजे पूर्वीच्या स्वप्नाच्या अवस्थेपेक्षा ज्यातून तो निमिषार्धात पूर्वीच जागा झाला आहे स्वप्नामध्ये जे बघतो त्यापेक्षा अजून चांगलं बघतो, कारण स्वप्नातून तो आता जागा झाला, स्वप्न संपलेलं आहे म्हणजेच त्याची अर्धचेतन अवस्था संपलेली आहे, त्याचे डोळे पूर्ण उघडे आहेत, पूर्ण जागा झाला आहे. पण भान जे असतं, जाणीव जी असते, खडखडीत जागा ज्या म्हणतो आपण, अलर्टनेस जो असतो तो अजून त्याचा आलेला नाही. मनुष्याच्या अवस्थेतील ही त्याची सहावी स्थिती. ह्यापूर्वीच्या स्थिती आपण बघितलं आहे की झोपतोय, स्वप्न पडतंय, स्वप्नातून जागा होणार, मग त्या आधीची अवस्था, जागे होण्याची अवस्था, आता हा जागे झाल्यानंतरची ते अर्धून मिनिट डोळे स्वप्न आहे, बाहेरची थोडी चाहूल आहे, अजून स्वप्नाचा शेवट होतोय, स्वप्न संपण्याआधीच तू जागा होतोय, हे सगळं आपण आधीच्या पाच अवस्था बघितल्या. जेथे तो गोंधळात होता केवळ वस्तूंचे दृश्य यथार्थपणे अनुभवतो, परंतु अजूनही ते अर्थशून्य म्हणूनच, समोरच्या वस्तू त्याला दिसतात पण अर्थशून्य म्हणून अजून त्याला पूर्ण त्या वस्तूंचं भान येत नाही. म्हणजेच मनुष्य अधिक प्रबळतेने व यथार्थपणे अजूनही निरर्थकपणे स्वप्नावस्थेचे स्वप्न पाहतो. त्याच्या स्वप्नावस्थेतील स्वप्नात अन्य स्वप्नाची जाणीव करून देत दुसऱ्या एक स्वप्न त्या स्वप्नामध्ये तो बघतो याची तो जाणीव करून देतो. आता ही अवस्था कशी आहे, ही अवस्था मनुष्य जागा झाल्यानंतरच्या लगेचच्या काही क्षणांशी जुळती आहे. या अवस्थेत तो खूप काळ असतो, एक तास आहे, एक दिवस आहे, दोन चार तास, असं नाही, अगदी म्हणजे काही मिनटं सुद्धा नाही, काही सेकंड. ही जी अवस्था असते
ही महत्त्वाची आहे, पण ती अवस्था फार मोठी नाही, खूप लाँग ड्युरेशनची नाही, अगदी काही क्षणांसाठी त्याची ही अशी अवस्था असते की तो झोपेतून पण जागा तर झालाय, पण खडखडीत जागा झाला नाही, अलर्ट नाही, अगदी काही सेकंदांची ही स्थिती त्याची असते. हे महत्त्वाचं. आणि जेव्हा तो त्याच्या स्वतःच्या स्वला न पाहता त्याच्या दृष्टीच्या टप्प्यात येणाऱ्या वस्तूंनाच प्रथम पाहतो, जे काही समोर येईल तेच फक्त त्याचं माइंडमध्ये रजिस्टर होतं, अगदी सुरुवातीची उठल्याबरोबरची अवस्था. याचे कारण असे की निद्रावस्थेनंतर त्याचे डोळे उघडताच बराच वेळपर्यंत बंद असलेले डोळे सहज उघडताच त्याच्या अवस्थेत एक प्रकारची गोंधळलेली अवस्था निर्माण होते, ज्याला आपण म्हणतो की अलर्ट नाही आहे, अजून तुझी झोप उघडली नाही का, झोपाळलेला आहे अजून, सुस्त. हां, तो त्याला मराठीतला सुंदर शब्द म्हणजे सुस्त असतो अजूनही, ठीक आहे ना, सुस्त असतो उठल्याबरोबर. व जरी मनुष्य जागा झालेला असला व पूर्ण सचेत असला तरी तो स्वबद्दल अजूनही भानावर नसतो, अगदी काही सेकंदापुरतं आहे त्याला भान नसतं, अलर्टनेस नसतो, सुस्त असतो. किंवा स्वच्या अवतीभोवतीच्या असलेल्या स्वसंबंधी त्याची स्वची स्थिती काय आहे याबद्दल भानावर नसतो. तो ज्यावर त्याची दृष्टी पडते त्यांच्याकडे केवळ टक लावून पाहतो, म्हणजे त्याची व्हेकंट नजर असते जिथे तो बघतो तिथे. आता ही स्लाईड थोडी उजवीकडे बघण्याआधी, म्हणजे कशी असते मनुष्याची अवस्था ते इथे थोडक्यामध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे स्लाईडमध्ये. त्याला थोडंसं आणखीन मोठं करायचा प्रयत्न करू. ऑलरेडी आता हे 100% आहे, आय होप तुम्ही हे वाचू शकता. कसा आहे तो, पूर्ण जागा आहे, नुकताच उघडला आहे, डोळे उघडे आहे, पण तरीही स्वतःची चेतना स्वतःचं भान त्याला काही सेकंदासाठी काही क्षणासाठी नाही आहे. आता इथे त्याचा मिथ्याचा शेवट झाला, म्हणजेच त्याच्या स्वप्नाचा शेवट झालेला आहे, स्वप्न त्याचं पूर्ण झालेलं आहे, पण तो कसा आहे, गोंधळलेला आहे, इथे अजून त्याला पूर्ण भान आलेलं नाही. त्याची नजर कशी आहे, शून्यातली नजर आहे. आणि जागे झाल्यावरचे काही क्षण ही त्याची अवस्था अशी राहते, त्याच्या दृष्टीतल्या ज्या टप्प्यातल्या वस्तू आहेत त्या वस्तूंनाच फक्त तो बघतो. आता इथे ही उजवीकडची बाजू कशी घ्यायची, आपण कमी करूया का, कमी करून हां, आता उजवीकडची बाजू तुम्ही बघू शकता की ही ईश्वराची कोणती अवस्था आहे. आता माणसाची अवस्था कळल्यावर ह्यासारखी ईश्वराची समांतर अवस्था कोणती आहे, काय आहे आणि कशी असते ते आपण समजून घेऊया. मनुष्याच्या 6व्या अवस्थेची कल्पना करताना समांतर अशी ईश्वराच्या त्या क्षणाच्या अवस्थेची कल्पना करा, याच प्रमाणे करा. बाबा सांगतात की ही एकदा मनुष्याची अवस्था समजली की कल्पना करा ईश्वराची ती अवस्था कोणती आहे, की जेव्हा ईश्वराने त्याचे तादात्म्य नुकतेच मानवी योनीशी केले आहे व त्याने पूर्ण चेतना नुकतीच प्राप्त केली आहे, म्हणजे काय, पशु योनीचा प्रवास संपून मानव तो ईश्वर मनुष्य झालेला आहे, मनुष्य योनीमध्ये त्याने नुकतंच पदार्पण केलेलं आहे, म्हणजे पशुयोनीतला गोरीला किंवा माकडाचा शेवटचा जन्म संपून तिथे त्याचा मृत्यू झाला आणि त्याने मानवाचा माणूस म्हणून नुकतंच जन्म घेतलेला आहे, पहिला न्यू ब्रँड जन्म मनुष्य योनीतला, ईश्वराचा मनुष्य योनीतला पहिला जन्म त्याने पूर्ण चेतना नुकतीच प्राप्त केली आहे. म्हणजे माणूस मनुष्य योनीमध्ये चेतनेचा पूर्ण विकास झालेला असतो, ह्या प्रतिकृतीचा रूपाचाही पूर्ण विकास व्यवस्थित जसा पाहिजे तसा झालेला आहे. मनुष्य योनीनंतर दुसरी योनी नाही, कारण इथे कधीतरी ह्या सगळ्या दरम्यान रेकॉर्डिंग बंद झालं, आता ते परत चालू करते, ते खूप बंद झालं ते लक्षात आलं नाही, काही रेकॉर्डिंग मध्ये सुरू आहे, तुम्ही कंटिन्यू करा. व्हेरी गुड, ठीक आहे, तरीही इकडचं एक चालू राहू देते. Somehow it's not happening.
कदाचित मी क्रोम मध्ये प्रेझेंटेशन करते आहे म्हणून ते होत नाहीये. सो आय विल स्टॉप दिस शेअरिंग. आय विल डू द शेअरिंग थ्रू इकडनं शेअरिंग करूया. अच्छा मीनल आहे ना? मीनल जय बाबा मीनल आहे बघते. हा तर मग तू आता प्रेझेंटेशन करू शकतेस. हो हो करते करते बेटर राहील कारण ते मी जे हे सगळं खटाटूट करते आहे. आता माझी मीटिंग कुठे गेली ती शोधू दे मला पहिल्यांदा. अच्छा ठीक आहे काही हरकत नाही. एक मिनिट मला पहिल्यांदा आता मीटिंग माझी कुठे गेली ती शोधू दे. मला ते दिसत नाही आहे. पर तुम्हाला ह्या वाचता येतात का? स्टेप्स वाचता येतात? दोन मिनिट. आय एम सो सॉरी. हे कठीण आहे यार वाचणं पण आणि हे पण कठीण आहे. वी नीड समवन. अच्छा मला आता हां दिसला पण नाही ते. आता मीटिंग कुठे? गुगल मीट. हे इथे मीटिंग आहे. ओके हॅलो. अच्छा मी मीटिंग मध्ये आहे का? काही मला नाही केकी नाही आहे. मला पाठवून दिला तर मी प्रेझेंट करेल. एक मिनिट गुगल मीट. पण तू आज असेल उद्या नसेल म्हणून तर आम्ही प्रयत्न करतोय की आता सेल्फ डिपेंडेंट बनायचा. आता मी याच्यामध्ये मीटिंग शोधते कुठे आहे ती. एक मिनिट. हा एक मिनिट. आय डोंट अंडरस्टँड दिस. स्क्रीन चालू आहे पण मीटिंग कुठे आहे सापडली मीटिंग. आता मला रेकॉर्ड रेकॉर्डिंग दिलं ना. ठीक आहे हे रेकॉर्डिंग जर याच्यातनं केलं ना तर प्रॉब्लेम येतो. बर ठीक आहे परत केलं ते. एक दोन मिनटं प्लीज. आय एम सो सॉरी. हे काय होतं प्रेझेंटेशन केलं की रेकॉर्डिंग जाते. रेकॉर्डिंग प्रेझेंटेशन आणि रिडिंग हे सगळं करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे आणि आय एम नॉट दॅट टेक्नोसॅवी. मी बघते आता. मला वाटतं क्रोममध्ये प्रेझेंटेशन केल्यानंतर हा प्रॉब्लेम येत असावा. आता स्क्रीन दिसत असेल तर रेकॉर्डिंग सुरू करते. जय बाबा. हो दिसतंय पण. हो फाईन. आता पुढे आपण आय एम सो सॉरी हा वेळ गेल्याबद्दल ईश्वराची समांतर अवस्था बघूया. आता मनुष्याच्या सहाव्या श्वेता एक काम कर ना. केतकीला एक व्हॉट्सअप मेसेज पाठव मीनलला को होस्ट करण्यासाठी. तिला मी सांगितलं होतं की मीनलला को होस्ट करशील. एक व्हॉट्सअप मेसेज तिला पाठवून देशील. थँक्यू. मनुष्याच्या सहाव्या अवस्थेची कल्पना करताना समांतर अशी ईश्वराच्या अवस्थेची कल्पना करायची की ईश्वराने नुकताच मानव योनीमध्ये पदार्पण केलंय आणि म्हणजेच त्याचे मान मनुष्य योनीमध्ये त्याला पूर्ण चेतना त्याची विकसित झालेली आहे. त्या क्षणी ईश्वर तदनंतर दैवी अपरिमित अर्धचेतन अवस्थेत. आता आपण हे काय बघतोय की ईश्वराचं जे स्वप्न आहे दैवी स्वप्न आहे. ईश्वर गाढ झोपेत होता म्हणजेच परात्पर परब्रह्म अवस्थेत ईश्वर होता.
मग हलका जागा झाल्यावर मी कोण म्हणून त्याने विचार केला आणि मग त्याचं स्वप्न अवस्था सुरू झाली, म्हणजेच तो ईश्वर अर्धचेतन अवस्थेत कधीपर्यंत असतो, उत्क्रांतीच्या सगळ्या पायऱ्यांवरून मनुष्य योनीपर्यंत ईश्वर हा सगळ्या उत्क्रांतीच्या दरम्यान मनुष्य योनीपर्यंत अर्धचेतन अवस्थेत त्याच्या अर्ध सूक्ष्म संस्कारांमार्फत हे सृष्टीचं स्वप्न तो बघत असतो. म्हणजेच जेव्हा मनुष्य योनीमध्ये ईश्वर येतो तेव्हा त्याने जे अर्धचेतन अवस्था असते त्याची ती गेलेली असते, ती भले दैवी अर्धचेतन अवस्था असेल पण ती संपलेली असते. मूळ जे दैवी स्वप्न तो पाहत असतो, जे स्वप्न त्याच्यामधील जी सुप्त माया आहे त्या मायेच्या उद्भवामुळे ते स्वप्न होतं, व जे सृष्टी म्हणून किंवा पूर्णतः उत्क्रांत झालेली माया म्हणून मुक्त केले होते. कोणी मुक्त केलं होतं? हे स्वप्न जे तो बघत होता, सृष्टीचं महास्वप्न जो तो ईश्वर बघत होता, ते कसं बघत होता ईश्वर? त्याच्या दैवी अंतरचेतनेने, दैवी अंतरचेतनेने तो सृष्टीचं हे स्वप्न बघत होता. या सहाव्या अवस्थेत ईश्वर आता त्याच्या मूळ महानिद्रेतून व त्याच्या दैवी अपरिमित अवस्थांच्या बाहेर आलेला आहे. दैवी अमर्याद अवस्था जी आहे त्याच्याही बाहेर तो आलेला आहे आणि त्याच्या महानिद्रेतूनही तो बाहेर आलेला आहे. आता तो कसा आहे? तो पूर्ण सचेत आहे. म्हणजे त्याची ईश्वराची स्वप्नावस्था म्हणजे कोणती? थोडक्यात सांगायचं, सृष्टीची निर्मितीपासून ते मनुष्य योनीपर्यंतचा त्याचा प्रवास ही ईश्वराची दैवी स्वप्नावस्था, अर्धचेतन अवस्था. आता त्या अर्धचेतन अवस्थेचा शेवट कधी होतो? त्या ईश्वराने मनुष्य योनीमध्ये जन्म घेतल्यानंतर, म्हणजेच त्या जीवात्माने, म्हणजेच त्या परमात्म्याच्या अंशाने मनुष्य योनीमध्ये जन्म घेतल्यानंतर, मनुष्य योनीत पदार्पण केल्यानंतर त्याच्या चेतनेचा पूर्ण विकास झाला. आता ती चेतना अर्धचेतना नाही, अल्पचेतना नाही, सीमित चेतना नाही, ती परिपूर्ण चेतना आहे. आणि इथे त्याच्या एका स्वप्नाचा, म्हणजेच आता अर्धचेतन नाही, म्हणजेच एका स्वप्नाचा शेवट होऊन दुसरं एक त्याचं महास्वप्न एक सुरू झाल्या. जय बाबा ताई, जॉईन झालेली आहे पण तिने प्रेझेंट केला की नाही. ठीक आहे, असू द्या, बघूया. तिने प्रेझेंट केलं की मी हे काढून टाकते, मी ऑन टॅप करून मला मग कळेल की सुरू केलं प्रेझेंटेशन की मी हे काढते. ओके फाईन. अच्छा, इथे परत चालू होतो म्हणून जॉईन झाले का? हा, असू दे, जाऊ दे, ह्या चर्चेत नको वेळ घालूया. ओके, ती झाली, तिने प्रेझेंटेशन सुरू केलं की मला समजेल, मग मी हे बंद करते. मिनल कर ना जरा आणि फुल स्क्रीन कर. हो, सुरू केलं की मी हे घालवते किंवा थांबवते पण आता. ओके, जय बाबा. फक्त तू प्रेझेंटेशन करशील तेव्हा आपोआप तो स्पीकर सुरू होतो, तेवढा नक्की बंद करायचा आठवण ठेव, म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये प्रॉब्लेम येत नाही. थँक्यू. जय जय बाबा. आता तेथे ईश्वर न त्याच्या अमर्याद स्वबद्दल सचेत आहे, म्हणजे त्याची मूळ अवस्थेबद्दल सचेत नाही, ना त्याच्या अमर्याद अपरिमित अनिर्बंध अपरिमित शक्ती ज्ञान व आनंदाच्या त्रिगुणात्मक प्रकृतीबद्दल सचेत आहे. इथे त्याला त्याची, ईश्वराला ईश्वर म्हणून जी त्याची त्रिगुणात्मक प्रकृती आहे त्याच्याबद्दलचं भान नाही, चेतना नाही. ईश्वर पूर्णपणे सचेत आहे ते या अर्थाने की ईश्वर जाणीवपूर्वक मायेत निमग्न आहे. चेतना पूर्ण विकसित झाली पण ती चेतना मायेची आहे, तो मायेशी एकरूप झालाय. मी म्हणजे ईश्वर असं न समजता मी म्हणजे मनुष्य असं तो समजतो.
आणि त्याचं आपण कारण बघितलेलं आहे. त्याचं कारण ती मायेची चेतना आहे, स्थूलाची चेतना आहे, भ्रमित चेतना आहे किंवा मध्ये संस्कारांचा पडदा आहे. परंतु ईश्वर तो आता पूर्णपणे सचेत आहे. ईश्वर पूर्णपणे सचेत आहे ते या अर्थाने की ईश्वर जाणीवपूर्वक माया रूपात निमग्न आहे, मायेमध्ये पूर्ण तो निमग्न आहे. आणि जाणीवपूर्वक असं का? कारण हे जे पुनर्जन्म आहे ते सगळं उपभोगूनच त्याला स्वतःचं स्वस्वरूपाला जाता येईल. असं का? कारण ते संस्कार त्याला वापरून संपवले पाहिजे आणि हळूहळू चेतना त्याची प्रगल्भ झाली पाहिजे. ती आता अपरिपक्व आहे. जे मायारूप आता त्याच्या परिपूर्ण चेतनेद्वारा स्पष्ट सुनिश्चित वेल डिफाईन्ड यथार्थ स्थूल अवस्था म्हणून त्याच्या अवस्थांच्या अपरिमित पैलूंना अमर्यादपणे प्रदर्शित करीत अभिव्यक्त होते. आता हे जे आहे ते मायारूप त्याचे जे इथे हा पुन्हा महत्त्वाचा मुद्दा आला की ईश्वराची जी त्रिगुणात्मक प्रकृती आहे अनंत शक्ती अनंत ज्ञान आणि अनंत आनंद हा पाया आहे बेस. त्याचप्रमाणे मनुष्याचे सुद्धा त्रिगुणात्मक स्वभाव आहे, प्रकृती आहे. फरक हा आहे की माणसाची त्रिगुणात्मक प्रकृती मर्यादित आहे. पण ती मर्यादित असली तरी त्याची क्षमता अमर्याद आहे. असं का? कारण माणसाच्या मर्यादित त्रिगुणात्मक प्रकृतीचा पाया ही ईश्वराची अमर्याद त्रिगुणात्मक प्रकृती आहे. मागच्या वेळी कोणीतरी प्रश्न विचारला म्हणून यावेळेला पुन्हा याला एलॅबोरेट करते. कारण हा पुन्हा अपरिमित पैलूंना अमर्यादपणे प्रदर्शित करीत अभिव्यक्त होते. काय की जी मायारूपात त्याची निमग्न अशी चेतना आहे ती ईश्वराची, मनुष्य रूपातला ईश्वर त्याच्या अपरिमित पैलूंना अमर्यादपणे माणसाच्या देहामार्फत प्रदर्शित किंवा अभिव्यक्त करतो. हा हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे. जर कोणी मिस आधी केलं असेल तर त्यांच्यासाठी परत हे समजावून सांगते की माणसाची त्रिगुणात्मक प्रकृती, मागच्या वेळी कोणाला तरी वाटलं की मी चुकून असं म्हटलं की काय, चुकून म्हटलेलं नाही. तर ईश्वराच्या त्रिगुणात्मक प्रकृतीसारखी माणसाची पण त्रिगुणात्मक प्रकृती आहे. ईश्वराच्या प्रतिमेसारखी माणसाची प्रतिमा आहे. तर ही त्रिगुणात्मक प्रकृती म्हणजे ईश्वराचं जे अनंत ज्ञान आहे त्याच्याबरोबर माणसाचं मन आहे. त्या मनाचे दोन भाग आहे, विचार आणि भावना. दुसरं म्हणजे त्याचा अमर्याद शक्तीबरोबर आपली प्राणशक्ती असते, ती प्राणशक्ती जी आपल्याला बळ आणि उत्साह देते. त्याच्या अमर्याद आनंदाबरोबर आपलं स्थूल देह आहे, मर्यादित आहे. स्थूल देह का? कारण सुखदुःखाचं स्थान म्हणजे हा स्थूल देह आहे. अशा पद्धतीने ईश्वराच्या त्रिगुणात्मक प्रकृतीशी मानवाची त्रिगुणात्मक प्रकृती जुळलेली आहे. माणसाच्या त्रिगुणात्मक प्रकृतीचा ईश्वराची त्रिगुणात्मक प्रकृती हा पाया आहे, बेस आहे, त्याच्यावरच ती आधारलेली आहे. म्हणून त्याची क्षमता अमर्याद आहे. पुढे पेज नंबर 178. अच्छा, पुढे जाण्याआधी तुला हे थोडंसं मोठं करता येईल का बाळा? एनलार्ज करण्याचा प्रयत्न करशील मीनल? तोपर्यंत मी ते वाचायला सुरुवात करते. आता 6वा सोपान आहे हा. आणि माणसाच्या अवस्थेबरोबर ईश्वराची कोणती अवस्था मिळती जुळती आहे हे आपण बघतो. ही समांतर अवस्था ईश्वराची कोणती आहे? ती कोणती? की इथं ईश्वराचं मनुष्य योनीत नुकतंच पदार्पण झालं, पशु योनी संपून नुकता त्याने वेरगो. हां, आणखी म्हणत असेल तर पहा, म्हणजे मोबाईलवाल्यांना पण नीट वाचता येईल. हां, तो माणसाचा अर्धा भाग नाही दिसला तरी चालेल, फक्त ईश्वराचा अर्धा भाग राईट साईडचा आणि वरती फर्स्ट पॉईंटपासून. की आत्ताच माणूस उठला, त्याचे डोळे उघडे आहेत, झोप संपली, स्वप्न संपलं, पण तो अजून पूर्ण जागा नाही, सुस्त आहे. तसं म्हणून ईश्वरची कोणती अवस्था? पशुयोनी संपली आणि मनुष्य योनीत ईश्वराने पदार्पण केलं. आता ही चेतना जी आहे तिथे त्याची पूर्ण विकसित झाली. पण ती कशी आहे? आत्ता जस्ट नुकतीच त्याने ती प्राप्त केली. आता तो अर्धचेतन बिलकुल नाही. अर्धचेतन ईश्वर कधीपर्यंत होता? पशुयोनी या अवस्थेपर्यंत ईश्वराची स्वप्नावस्था किंवा अर्धचेतन अवस्था होती. आता इथे तो पूर्ण सचेतन झालेला आहे. म्हणजे त्याची जी मूळ महानिद्रा आहे
त्या महानिद्रेतून तो बाहेर आलेला आहे म्हणून तो अर्धचेतन नाही. पूर्ण म्हणजे महानिद्रा कोणती की त्याला माहीत नाही मी कोण आहे, मी ईश्वर आहे, जी परात्पर परब्रह्म बियॉन्ड गॉड स्टेट आहे तिथनं तर तो बाहेर आलेला आहे, पण अजून तो अर्धचेतन नाही कारण त्या स्वप्नावस्था म्हणजे पशुयोनीपर्यंत मनुष्य योनीपर्यंतची इन्क्लुडिंग पशुयोनी ही त्याची अर्धचेतन अवस्था होती. मनुष्य योनी त्याची चेतना पूर्ण विकसित झाली म्हणजे मुक्ता जागा झालेला माणूस. पूर्ण जागा का नाही, पूर्ण जागा झाला तर तो ईश्वर कॉन्शियसली ईश्वर म्हणून स्वतःला अनुभव करेल ना, म्हणून हा मुक्त जागा झालेल्या ईश्वरा माणसासारखा आहे. तिथे तो पूर्ण सचेत आहे परंतु त्याचा जो अमर्याद मूळ स्व आहे त्याबद्दल अचेतन आहे. म्हणजेच मूळ स्वरूपाबद्दल मी ईश्वर आहे या अवस्थेबद्दल अजूनही त्याला चेतना नाही. असू दे, जेवढं एक्सपांड होईल तेवढं करून एका ठिकाणीच सांगून द्या म्हणजे लोकांना वाचता येईल. म्हणजे त्रिगुणात्मक प्रकृतीबद्दल तो अचेतन आहे. त्याची जी त्रिगुणात्मक प्रकृती आहे त्या त्रिगुणात्मक प्रकृतीबद्दल अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंदबद्दल अजून त्याला चेतना नाही, कॉन्शियसनेस नाही, भान नाही. का? कारण तो मायारूपात गुंग आहे. कसा? मी म्हणजेच माणूस समजतोय. म्हणजे काय? तर त्याची चेतना मानवी चेतना आहे. स्वतःच्या अमर्याद पैलूंना स्थूल शरीराद्वारे माध्यमाद्वारे अमर्यादपणे प्रदर्शित करतो. त्याचे जे अमर्याद पैलू आहेत अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद, ते आता माणसाच्या भूमी शरीरामध्ये मर्यादित झाले. पण मर्यादित असले तरी त्याची क्षमता अमर्याद आहे आणि इथे तो ईश्वर त्या अमर्याद पैलूंना माणसाच्या शरीराद्वारे म्हणजेच स्थूल शरीराद्वारे म्हणजे स्थूल माध्यमाद्वारे तो त्या पैलूंना अमर्यादपणे प्रदर्शित करतो. मग इथे मनुष्याच्या असू द्या आता सातव्या स्लाईडवर चाल. मनुष्याचे जे त्रिगुणात्मक स्वभावाची अमर्याद क्षमता आणि तिचे प्रदर्शन इथे तो करतो. आता हा सहावा सोपान झाल्यावर महत्त्वाचा आपण सातव्या सोपानकडे आज जाऊया आणि प्रयत्न करू की माणसाची सातव्या सोपानची अवस्था आणि ईश्वराच्या सातव्या सोपानची अवस्था ही आज एका सिटिंगला आपण पूर्ण करायचा प्रयत्न करू. आणि असू द्या आता हे सातवा सोपान असा राहू दे. तुम्ही काय करा, मोबाईलवर असा की लॅपटॉपवर आपल्या आपल्या ठिकाणी त्याला एक्सपांड करून घ्या स्वतः हाताने. सातवा सप्तम सोपान. सातव्या अवस्थेची कल्पना करा की जेथे त्याचे डोळे पूर्ण उन्मिलित आहेत म्हणजे पूर्ण उघडले आहेत. तो पूर्णतः आणि परिपूर्ण जागा आहे व हे या अर्थाने की तो आता त्याचा मर्यादित मी किंवा अहम प्रतिपादित होतो व त्याच्या मानवी रूपाविषयी किंवा स्थूल शरीराविषयी सभोवतालच्या स्थिती व स्थूल जगताबद्दल सचेत आहे. आता काय झालं? तो पूर्ण जागा झाला, डोळे पूर्ण उघडे आहे, त्याला समजतंय की मी कोण आहे, कुठे आहे, सगळं समजतंय त्याला. म्हणजे तो पूर्ण जागा आहे, ती सुस्त अवस्था त्याची आता गेलेली आहे. जरी मनुष्य परिपूर्ण सचेत असला व पूर्णत स्थूलाविषयी भानावर असला व स्थूल जगताचा परिपूर्ण अनुभव घेत असला तरी तो अजूनही मर्यादित प्राण शक्ती व मनाबद्दल अचेत आहे. म्हणजे काय? इथे फक्त त्याला स्थूलाचं भान आहे. मी कुठे आहे, माझं शरीर म्हणजे स्थूल जगत आणि स्थूल शरीराबद्दल फक्त ते चेतना आहे त्याला. त्याचं प्राणशक्ती म्हणजे सूक्ष्म शरीर आणि त्याचं मन म्हणजे त्याचं मनोशरीर याच्याबद्दल त्याला अजून चेतना नाही, कॉन्शियसनेस नाही, जाणीव नाही, भान नाही. आपल्यापैकी किती जणांना सूक्ष्म शरीर आणि मनोशरीराची जाणीव आहे? कुणालाच नाही. कुणाला असेल तर त्याने जरूर सांगावं. कारण जेव्हा सूक्ष्माची जाणीव होईल तेव्हा स्थूलाचं भान जाईल, म्हणजे स्थूल शरीराची जाणीव राहणार नाही. जेव्हा मनोशरीराचं भान येईल तेव्हा ह्या स्थूल शरीराची जाणीव राहणार नाही. बरेच जण म्हणतात की आपण कोणत्या भूमिकेत आहे, कोण कोणत्या भूमिकेत आहे, कसं ओळखायचं? अजून सगळे स्थूलामध्ये आहे तर कसं ओळख? एनिवे, तर स्थूलाविषयी भानावर असला व स्थूल जगताचा
परिपूर्ण अनुभव येत असला तरी तो अजूनही मर्यादित प्राणशक्ती जी ईश्वराच्या अमर्याद शक्तीचा एक पैलू आहे ती प्राणशक्ती आणि मनाबद्दल त्याला चेतना नाही. आपल्या कुणालाही सगळ्यांना स्थूलाचं भान आहे. आपल्याला फक्त आपल्या स्थूल शरीराची जाणीव आहे. आपलं जे सूक्ष्म शरीर आहे ते आपल्याला माहीत पण नाही कसं आहे. मनोशरीर आहे ते आपल्याला दिसत पण नाही आहे, पण ते आहे. त्याचं आपल्याला जाणीव जरी नसली तरी त्याच्यामार्फत आपण कार्य करत आहे. त्याच्यामार्फत कार्य करणं नक्की चालू आहे. ज्यांचा तो अप्रत्यक्षपणे अजाणता त्यांच्या पैलूबद्दल भान असल्यामुळे केवळ स्थूल शरीराच्या मर्यादांद्वारा वापर करतो. म्हणजे काय की सूक्ष्म आणि मनशरीराची जाणीव नसली भान नसलं तरी त्यांचा उपयोग आपण न कळतपणे करतच असतो. म्हणजे कसं की बुद्धी विचार भावना हे मनाचे अमर्याद ज्ञानचे पैलू आहेत. त्यांचा आपण उपयोग करतो. जे कलाकार लोक आहेत तेव्हा प्राणशक्तीबद्दल बाबांनी मागे ॲटम बॉम्ब वगैरेचं सांगितलं होतं. प्राणशक्ती म्हणजे बळ आणि उत्साह आहे. ते उत्साह आपण वापरतो, ते बळ आपण वापरतो. ते कुठून येतं? त्या सूक्ष्म शरीरातून येतं. त्या प्राणशक्तीतून ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे. एवढंच आहे की ते मर्यादित प्रमाणात आहे. काहींना जास्त बळ आणि उत्साह असतो, काहींना कमी असतो. या स्थितीत मनुष्य पूर्ण सचेत असतो. ही कशी स्थिती आहे? पूर्ण जागा आहे, भानावर आहे, चेतना आहे. आणि तिन्ही शरीरांचा एका शरीराचा तो जाणीवपूर्वक उपयोग करतो म्हणजे स्थूल शरीर, पण बाकी दोन्हीचा तो अजाणतेपणे उपयोग करत असतो. पण त्याच्याबद्दल त्याला जाणीव नसते. आय होप दिस इज क्लिअर. नसेल तर लगेच विचारा, कारण नाही तर पुढचं कळणार नाही. परंतु स्थूल सचेतन व भोवतालच्या जगतात मनुष्य म्हणून त्याच्या स्वतःबद्दल भानावर असतो. मनुष्य न केवळ स्थूल जगताविषयी व त्याच्या दृष्टीसमोरील जगतातील सर्व वस्तूंविषयी पूर्ण भान असलेला असतो, परंतु प्रत्यक्षात त्याची मर्यादित स्वची पूर्ण सचेत व भानावस्था त्यात समाविष्ट करीत त्यांचा अनुभव देखील घेतो. तो केवळ स्वभोवतालबद्दल भानावर आहे असं नाही, तर तो त्या सगळ्याचा अनुभव पण घेतो. तो आता स्थूल जगतातील वस्तूंना त्याच्या पाच प्रबळ स्थूल इंद्रियांद्वारा ओळखतो. आपली पंचेंद्रिय, त्या पंचेंद्रियांचा वापर करून स्थूल जगताला आपण ओळखतो, त्याचा अनुभव घेतो. कान नाक डोळे वगैरे एकापासून दुसऱ्याचा फरक जाणतो. विवेक अविवेक पूर्व आपोआप व अप्रत्यक्षपणे प्राणशक्ती आणि मनाचा उपयोग करीत जी शक्ती व मन आता पूर्ण विकसित झाले आहेत त्यांची सापेक्ष मूल्य त्यांना जोडत जसे व जेव्हा त्याचा मर्यादित स्व जागृतावस्थेत परत गाढ निद्रेत जाण्यापूर्वी प्रतिपादित करतो. त्याला तिन्ही शरीरांची जाणीव नाही. फक्त स्थूल शरीराची जरी जाणीव असली तरी आपोआप आणि फार डोकं न वापरता न कळतपणे त्या प्राणशक्ती आणि मनाचा तो उपयोग करतो. म्हणजे कसे की ते विकसित पूर्ण झालेलं आहे. आता आपण बघितलं वनस्पती योनीपर्यंत सूक्ष्म शरीर विकसित झालेलं नसतं. वनस्पती योनीपासून हळूहळू सूक्ष्म शरीर विकसित व्हायला सुरुवात होते आणि म्हणून वनस्पती योनीपासून नैसर्गिक सहज प्रवृत्ती हळूहळू विकसित व्हायला लागतात. तसं इथे आता पूर्ण विकसित झालेलं आहे सूक्ष्म शरीर मनोशरीर. म्हणून त्यांचा उपयोग तो न कळत करतो. तो कसा? चांगलं वाईट नाही का नाही. सापेक्ष मूल्य म्हणजे एकाच्या तुलनेत दुसरं, काळा पांढरा. तसंच त्याचप्रमाणे विवेक अविवेक हे की नाही, या सगळ्या गोष्टी मार्फत तो त्यांचा न कळतपणे बुद्धीचा उपयोग करतो. आता इथे एक फुटनोट आहे, ती गाढ निद्रेबद्दल आहे. ती फुटनोट वाचून आणि पुढे आपण ही जी ईश्वराची ही जी मनुष्याची पूर्ण जागृत अवस्था आहे तिथे त्याला स्थूलाचं भान आहे पण सूक्ष्म आणि मनशरीरांचं नाही, पण ते विकसित झालेले आहे, पण त्याचा तो नकळत उपयोग करतो. तर त्या ईश्वराची समांतर त्या मनुष्याची समांतर ईश्वराची अवस्था आपण बघूया. एक दोन मिनिट फुटनोट वाचू नाहीतर राहून जाते. जागृतावस्थेत
ते मन आहे, म्हणजे आपण सगळे जागे आहेत. जागेपणी आपलं कोणतं मन आहे जे स्थूल डोळ्यांनी पाहते, स्थूल कानांनी ऐकते, स्थूल नाकाने वास घेते, स्थूल मुखाने खाते आणि स्थूल इंद्रियांनी क्रियाशील. म्हणजे ह्या पंचेंद्रियांचा वापर कोण करत? आपलं मनोशरीर करत, मन करत. ह्या सगळ्या डोळे नाक कान घसा ह्यांचा उपयोग कोण करत? तर ते मन करत. ओके, स्वप्नावस्थेत म्हणजेच आंतर सचेत अवस्थेत किंवा अर्धचेतन अवस्थेमध्ये ते मन आहे, तिथेही मन आहे. पण ते कसं आहे? जे आंतरसूक्ष्म डोळ्यांनी पाहते, आंतरसूक्ष्म कानांनी ऐकते इत्यादी. स्वप्नात आपण ऐकतो, बोलतो, वास घेतो, बघतो, कानांनी ऐकतो, सगळं स्वप्नात सगळं चालू असतं. पण ते ह्या स्थूल इंद्रियांनी नाही, कारण स्वप्नात आपले हे डोळे बंद असतात, आपण गाढ झोपत असतो, आपल्याला स्वतःचं भान नसतं. तरीही स्वप्नात आपण हे सगळं बघतो ऐकतो की नाही? मग ते कसं करतो स्वप्नात आपण? तर जे आपले आंतरसूक्ष्म इंद्रिय आहे, जसं आपण आंतरचेतनेद्वारा अर्ध सूक्ष्म संस्कारांचा तिथे अनुभव घेतो, तसंच त्या आंतरचेतनेचे हे आंतरसूक्ष्म अवयव आहेत. आंतरसूक्ष्म डोळे, आंतरसूक्ष्म नाक, आंतरसूक्ष्म कान, की ज्याने आपल्याला भविष्यातलं सुद्धा दिसतं, ते म्हणजे काय? अमर्याद जो ईश्वराचा पैलू आहे, त्याची ती क्षमता असते. त्या क्षमतेद्वारा ते मिळतं. गाढ निद्रा अवस्थेत ते मन आहे जे शांत असतं, ते विसावा घेतं, ते झोपलेलं आहे, ते कार्यरत नाही. पण जागे असताना ते मन कार्यरत असतं. मागच्या वेळी कोणीतरी विचारला होता छान प्रश्न की मन कुठे असतं, असा तो प्रश्न होता. आता बघा मन कुठे असतं, ते नाकात आहे, कानात आहे, डोळ्यात आहे, मुखात आहे, कुठे आहे त्याची अशी जागा नाही. पण ते कार्यरत आहे. मन म्हणजे ते बुद्धीच्या हृदयाच्या सगळ्याच्या द्वारे कार्यरत आहे. आता तुम्ही समोर स्लाईड बघता, तिला एकदा आपण याच्यासाठी रिकॅपिच्युलेट करू की कुणाचं सुटलं असेल. बोलण्याच्या ओघात कधी लक्ष एवढं राहत नाही, पण समोर दिसलं म्हणजे जास्त कळतं. तुम्ही आपलं एक्सपँड करा. मी पॉईंटच्या द्वारे आतापर्यंत जे सातवा सोपानमध्ये मनुष्याची अवस्था आपण बघितली ती जस्ट पॉईंट आपण रिकॅपिच्युलेट करू. आता सातवा सोपान म्हणजे मनुष्याची कशी अवस्था आहे. तिथे त्याचे डोळे पूर्ण उघडे आहे, तो संपूर्ण जागा आहे. तिथे मर्यादित मी, म्हणजे मी कोण, मी अमुक आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी घरात आहे, बाहेर आहे, प्लॅटफॉर्मवर झोपलोय, गाडीत झोपलोय, हे सगळं त्याला समजतं. त्याचा अहम आहे, मर्यादित अहम, मर्यादित मीला तो जाणतो आणि प्रदर्शित पण करतो, त्याचं प्रतिपादन करतो. म्हणजेच काय की मानवी रूप, स्थूल शरीर आणि सभोवतालची स्थिती या संपूर्ण स्थूल जगताविषयी तो पूर्ण सचेत आहे. केवळ सचेत नाही, तर तिथे म्हणजे स्थूल शरीर आणि स्थूल जगताबद्दल सचेत आहे, पण सूक्ष्म शरीर आणि मनोशरीराबद्दल नाही. तरीही जरी त्याचा मनोशरीराचा सूक्ष्म शरीराचा पूर्ण विकास झाला असला, तरी त्याबद्दल तो सचेत नाही. पण न कळतपणे त्या सूक्ष्म शरीर आणि मनोशरीराचे जे पैलू आहे त्यांचा तो उपयोग करतो. जसं की प्राणशक्ती आणि मनाबद्दल तो अचेतन जरी असला तरी त्यांचा उपयोग तो कसा करतो? स्थूल शरीराचे स्थूल इंद्रिय पंचेंद्रियाद्वारा तो त्याचा उपयोग करतो. हे स्थूल जगताला तो ह्याच पंचेंद्रियाद्वारे ओळखतो, जाणतो. जी जाण माणसाला आहे ती पशुला, कीटकला, प्राण्याला, दगडाला, माशाला नाही. याचं कारण हेच आहे, आपण त्याच्यापेक्षा सुपर का आहो? कारण या योनीमध्ये सूक्ष्म शरीर आणि मनोशरीराचा पूर्ण विकास झाला आहे आणि त्याचा बेस आहे ईश्वराचा अमर्याद त्रिगुणात्मक पैलू. त्यामुळे इथे मनुष्य इतर सगळ्या खालच्या योनींपेक्षा सुपर आहे. अगदी साधी गोष्ट पण कधी न लक्षात आलेली. पूर्ण विकसित शक्ती व मनाद्वारे तो सापेक्ष मूल्य चांगलं, वाईट, काळं, पांढरं, विवेक, अविवेक हे ठरवतो. कशाद्वारे?
ते जे त्याची पूर्ण विकसित शक्ती आहे, मन आहे, त्याच्याद्वारे त्याच्या क्षमतेद्वारे तो हे सगळं ठरवतो किंवा ओळखतो। आता ही जी माणसाची पूर्ण जागृत अवस्था आहे, स्थूलाविषयी भान आहे, त्याच्या समांतर अशी ईश्वराची काय अवस्था आहे हे समजण्यासाठी आपण ही अवस्था पहिल्यांदा समजून घेतली। ही समजली असेल तर कोणीतरी अंगठे दाखवा आणि नसेल समजली तर प्रश्न विचारा। पण त्याआधी की ईश्वराची समांतर अवस्था थँक्यू कोणती आहे ते आपण बघूया। ह्याच्या समांतर ईश्वराची अवस्था आज आपल्याला बघून हे समजून घेतलीच पाहिजे, तेव्हा ते लिंक बरोबर लागेल। आणि प्रश्न काही असतील, आज प्रार्थना कोण करणार, आरती कोण करणार, ते तुम्ही सगळं आपसात ठरवा, मी त्यात वेळ घालवत नाही। मानवाच्या सातव्या अवस्थेवर दृष्टिक्षेप करत असताना ईश्वराच्या त्या स्थितीचे त्याचप्रमाणे चित्रण करा की जिथे ईश्वर स्वतःचे तादात्म्य पूर्णपणे मानवी रूपाशी करतो। ईश्वर मानवी योनीत आलाय, ईश्वर मनुष्य झालाय, ईश्वर समजतो मी म्हणजे माणूस आणि पूर्ण एकरूप झाला, परिपूर्ण चेतना प्राप्त करतो। ईश्वर आता यापुढे मूळ दैवी स्वप्न दिव्यत्वाने पाहत नाही, परंतु आता परिपूर्ण चेतनेसह तो तेच महास्वप्न आता तो अर्ध चेतन अवस्थेत नाही तर पूर्ण चेतन अवस्थेत बघतो। पूर्ण भान असल्याचा मिथ्या अनुभव येतो। हा अनुभव पूर्ण भान आहे पण तो अनुभव पण खोटा आहे। का? कारण अजूनही तो सृष्टी ह्या महास्वप्नात आहे, ते स्वप्न तो अधिक पूर्ण चेतनेने बघतो। हे भान ईश्वराला त्याच्या स्वतःच्या अनंत अवस्थेत असलेल्या त्या मूळ अननभूत आदि मायेचे मिथ्या भान करवते आणि जी माया वर्तमान पूर्ण चेतनेच्या प्राप्तीसह ईश्वराला मायेचा अनंत सत्य ब्रह्म म्हणून वास्तवतेने अनुभव घ्यावयास लावते। असं का होतं की ईश्वरात जी माया अप्रगट होती ती माया त्याच ईश्वराला स्वतःला अनंत सत्य ब्रह्म ह्या अवस्थेचा अनुभव घेऊ देत नाही आणि त्याच ईश्वराला पूर्ण चेतना प्राप्त होऊनही ही माया मायेचाच अनुभव ब्रह्म, मायेचाच अनुभव सत्य, खोट्याचाच अनुभव खरं म्हणून घ्यायला लावते। हे मायेची कर्तूक आहे। अन्य शब्दात दुसऱ्या भाषेत ईश्वर जेव्हा दैवी अपरिमित अर्धचेतन अवस्थेत महास्वप्न अवस्थेत होता तेव्हा तो त्याचे दिव्य स्वप्न म्हणून असलेले मायारूपाने अभिव्यक्त झालेल्या अननभूत मायेचा अनुभव घेत, तो आता अनुभव कसला, मायेचा अनुभव घेतो। अननभूत का? ती माया नेहमी परब्रह्म अवस्थेत होतीच, सुप्त होती, अप्रगट होती। सृष्टीच्या निर्मिती बरोबर ती माया बाहेर आली, अगदी सीमित अवस्थेत, सूक्ष्म अवस्थेत, पण हळूहळू ती पसरत गेली आणि महामाया झाली। ईश्वर पूर्ण सचेत अवस्थेत आहे। का? कारण तो मनुष्य योनीत आहे, तो बाह्यतः मायेचा माया रूपाचे दिव्य स्वप्न म्हणून नव्हे तर मायेचे ब्रह्म म्हणून असलेले भान खरोखरच आता अनुभवत असतो। आता पूर्ण जागरूक आहे, पूर्ण चेतना विकसित आहे, पण तो मायेचाच पूर्ण सत्य म्हणून अनुभव घेतो। जी माया ब्रह्मरूप आहे त्या मायेचा ते दिव्य स्वप्न किंवा माया म्हणून अनुभव न घेता खरं म्हणून ब्रह्म म्हणून तो आता त्या मायेला अनुभवतो। या स्थितीत आल्यावर म्हणजे तुम्ही आम्ही आपण सध्या जे करतो ते, या स्थितीत आल्यावर जरी ईश्वराने निर्मात्याच्या अवस्थेत मूळ दैवी स्वप्न दिव्यत्वाने पाहण्याचे थांबवले असले तरी त्याने परिपूर्ण चेतना आणि पूर्ण भान प्राप्त केल्यामुळे ईश्वराला आता मूळ दैवी स्वप्नाची स्वप्न म्हणून नव्हे परंतु काहीतरी यथार्थ माया म्हणून नव्हे तर सत्य शून्य म्हणून नव्हे तर सर्व काही म्हणून पूर्ण जाणीव होते। हे अत्यंत अत्यंत महत्त्वाचं आहे की आता तो निर्मात्याच्या अवस्थेतला जे स्वप्न आहे ते त्याने पाहायचं थांबवलं, म्हणजे पशु अवस्थेपर्यंतची अवस्था संपली आहे, आता पूर्ण चेतना प्राप्त केली आहे, तरीही
त्या ईश्वराला त्या मूळ दैवी स्वप्न आणि स्वप्नाचं स्वप्न म्हणून तो न बघता ते यथार्थ माया म्हणून न बघता सत्य म्हणून शून्य म्हणून न बघता हे जीवन म्हणजेच सर्व काही आणि अशा पद्धतीने त्या मायेलाच तो माया न समजता सगळं काही समजतो सत्य समजतो भ्रम न समजता ब्रह्म समजतो. कुणालाही तुम्ही सांगा की ही सृष्टी आणि आपण सगळे हे ईश्वराचं स्वप्न आहे आपण म्हणजे ही सृष्टी शून्य आहे ही खरी नाही आहे ही खोटी आहे हे सत्य नाही आहे वास्तव नाही आहे भ्रम आहे तर ते सगळे आपल्याला वेड्यात काढतील. दिलीप गोरे सर आहेत का इथे? सायन्सवाल्यांना विचारा ते सांगतील जे डोळ्याला दिसतं ते तुम्ही भ्रम कसं समजता पण हे डोळ्याला काय दिसतं स्वप्नात पण तर डोळ्याला सगळं काही दिसतं मग ते खरं असतं का? नाही अगदी तसं आहे हे स्वप्न आहे तरी या स्वप्नाला आपण सत्य समजतो. कशामुळे? भ्रामक मायेमुळे मायेच्या पगड्यामुळे मायेचे पोषण करत की जी त्याने निर्मिली होती त्या ईश्वरानेच ती माया निर्मिली होती त्याने त्याचंच तो पोषण करतो. याप्रमाणे ते असे आहे की म्हणजे आता त्याची निर्मात्याची अवस्था संपली आता पालनकर्त्याची पोषणकर्त्याची म्हणजे विष्णू अवस्था सुरू झाली. ईश्वराने पूर्ण चेतना प्राप्त केली असली तरी व विधात्याच्या अवस्थेत पूर्ण भानाचा अनुभव घेतला असला तरी निर्मात्या ईश्वराची ही भानच फसवणूक म्हणून प्रसिद्ध होते. हे जे त्याला भान आलेलं आहे त्याने अवस्था पूर्ण केली निर्मात्याची अवस्था झाली त्याची पूर्ण चेतना प्राप्त केली चेतना विकसित झाली आणि विधात्याचा त्याने अनुभव घेतला तरीही हे जे त्याचं भान आहे ते मायेचं भान आहे आणि हे मायेचं भानच त्याची फसवणूक करतं. तू ईश्वर असूनही तू स्वतःला मनुष्य समजतो ही ती फसवणूक आहे. व जेव्हा तो स्वतःचे मानवी प्राण्याशी तादात्म्य करीत असताना ईश्वराला त्याच्या स्वतःच्या मायावी माया ही सत्य आहे या दिव्य स्वप्नाचा किंवा सृष्टीचा सत्य म्हणून अनुभव घेण्यास भाग पडते. ही जी माया आहे ही जी फसवणूक आहे फसवभान आहे ते फसवभान त्या ईश्वराला या मनुष्य देहाशीच एकरूप व्हायला भाग पाडतं. मायाच सत्य आहे म्हणून भाग पाडतं हे दिव्य स्वप्नच सत्य आहे असा अनुभव तो ईश्वर मनुष्य देहामध्ये घेतो. थोडक्यात काय तर होईल का हे? अच्छा हे 8 मिनिट राहिले आता 8 मिनिटामध्ये हे होणं थोडं कठीण आहे पण फार सुंदर आहे आणि फार महत्त्वाचं आहे. पण आपण 2 मिनिटं हेच सगळं ह्या स्लाईडमध्ये संक्षेपाने बघूया. याच्या आधीची 2 नंबरची दाखवशील हां 7वा सोपान आणि ईश्वराची बाजू दाखवशील डावी बाजू नाही दिसली तरी चालेल की पूर्ण जागरूक मनुष्य जो आहे जो स्थूल शरीराचे भान ठेवतो सूक्ष्म आणि मनशरीराचं ठेवत नाही जरी सूक्ष्म आणि मनशरीराचा विकास पूर्ण झालेला असला तरी त्याचं भान त्याला नसतं याच्याशी ईश्वराची कोणती अवस्था समांतर आहे ती आपण समजून घेऊया. तर आता इथे ईश्वराने मनुष्य योनीत पदार्पण केलं आणि मानवी रूपाशी त्याने तादात्म्य केलं मी म्हणजे माणूस असं तो समजतो. इथे त्याची पूर्ण चेतना विकसित झालेली आहे पूर्ण भान आहे त्याला पण ते भान कसलेलं आहे मिथ्याचा अनुभव तो सत्य म्हणून घेतो मायेचा अनुभव सत्य म्हणून घेतो. ही माया जी त्याच्यामध्येच ईश्वरातच होती त्या मायेची निर्मिती आणि त्यानेच केली तो निर्माता आहे पण आता त्याच मायेचा तो अनुभव सत्य म्हणून घेतो त्या मायेचंच त्याला भान आहे स्वतःचं सत्य स्वरूपाचं भान नाही त्या मायेचा तो अनुभव घेतो त्याच मायेचा तो ईश्वर अनुभव घेतो जी त्याने निर्माण केली जी माया स्वप्न आहे त्या स्वप्नाचा तो अनुभव स्वप्न म्हणून नाही तर सत्य म्हणून अनुभव घेतो अर्धचेतन म्हणून नाही तर पूर्ण चेतन अवस्थेत सत्य म्हणून मायेचा अनुभव घेतो आणि ब्रह्म म्हणून अनुभव घेत नाही तर चेतनत पूर्ण चेतना विकसित होऊनही त्या मायेचा अनुभव तो माया आणि असत्य म्हणून न घेता ब्रह्म म्हणून सत्य म्हणून जागरूकपणे अनुभव घेतो. आता त्याने स्वप्न पाहणं वास्तविक थांबवलेलं आहे पण अत्यंत महत्त्वाचं स्वप्नाची जाणीव हे त्याचं महास्वप्न आहे ही माया ही त्यातनं आलेली आहे त्या स्वप्नाबरोबर ती उद्भव झालेली आहे म्हणजे ती स्वप्नातली आहे म्हणजे खोटी आहे पण स्वप्नाची जाणीव स्वप्न शून्य
आणि माया म्हणून नव्हे तर यथार्थ तेच स्वप्न तीच माया तो यथार्थ सर्व काही आणि सत्य म्हणून त्याचा अनुभव घेतो त्याची जाणीव घेतो इथे त्याची त्या मायेचं त्यांनी निर्मिती केली त्याच मायेचं तो पालन करतो ती मायेचं तसंच पालन चालू ठेवतो त्याचं स्वप्न चालू ठेवतो म्हणजे इथे तो पोषणकर्त्याच्या भूमिकेत आहे दिव्य स्वप्नाचा अनुभव सत्य म्हणून हे त्याचं सगळं दिव्य स्वप्न आहे सृष्टी म्हणजे दिव्य स्वप्न आहे पण ही माया काय करते त्या दिव्य स्वप्नाचा अनुभव त्या ईश्वराला सत्य म्हणून घ्यायला भाग पाडते म्हणजे तुम्ही आम्ही सगळे ह्या सृष्टीमध्ये जगतो म्हणजेच ह्या दिव्य स्वप्नाचा अनुभव आपण सत्य म्हणून घ्यायला ही माया आपल्याला भाग पाडते स्वतःचा अनुभव ईश्वर म्हणून नव्हे तर मनुष्य म्हणून तुमच्या आमच्या काय तो ईश्वर आहे पण अजूनही तो स्वतःला ईश्वर म्हणून ओळखत नाही अनुभव घेत नाही तर तो स्वतःला समजतो मी माणूस आहे आणि माणूस म्हणूनच तो या भ्रामक दुनियेचा सत्य म्हणून अनुभव घेतो म्हणजेच अर्थशून्य स्वप्नाचा अनुभव ईश्वराच्या महास्वप्नात सृष्टी सत्य म्हणून तो अनुभव घेतो हे पुढे आपण बघूया की ही फार विलोभनीय स्थिती आहे लोभक आहे आणि अर्थशून्य स्वप्नाचा अनुभव घेणे चालू ठेवल्याने तो ईश्वराला स्वतःच दूर सारतो इथे 4 मिनिट बाकी आहे आपण इथे थांबूया किंवा बघू काही जर प्रश्न नसतील तर पुढचे 4 वेळी संपूया कुणाला काही प्रश्न आहेत का अगदी पटकन प्रश्न आणि त्याचं पटकन उत्तर देऊया 4 मिनिटांमध्ये खरं तर आपण 15 मिनिट ठेवत असतो प्रश्नोत्तराला पण आज सुरुवातीला आपण स्वप्न जागृत अवस्था आणि यथार्थ जागृती हा महत्त्वाचा टॉपिक रांगडे सरांनी घेतलेला आहे आज सुरुवातीलाच त्याच्यावरती किंवा ह्याच्यावरती 6वा आणि 7वी अवस्था याच्यावरती काही विचारायचं आहे का कुणाला ही जी महत्त्वाची 7व्या साईडची पार्ट बी बनवला आहे मीनने आपली सुरेखाताई डोंगऱ्यांची मुलगी मीनल तिने बनवल्या या स्लाईड्स त्याच्यातलं कुणाला काही प्रश्न आहे का जय बाबा एनी क्वेश्चन्स आमचे सर नेहमी सांगायचे की अजिबात कळलं नाही तर अजिबात प्रश्न नसतात एक स्थिती किंवा सगळं समजलं उत्तम पद्धतीने तरी पण प्रश्न अजिबात नसतात तर मी सेकंड ऑप्शन गृहीत धरते की मी सगळ्यांनी गॉड स्पीक्स वाचलेलं आहे आणि हे सगळ्यांना तुम्हाला समजलं म्हणून काहीच प्रश्न नाही असं मी समजते हा मीच माझ्या पद्धतीने पॉझिटिव्ह निर्णय घेऊन टाकला काय काय विचारायचं आहे का कुणाला निसंकोच असं नका कधी मनात आणू बरेच लोक मला सांगतात कुणी म्हणतं की काही काही कळतं कुणी म्हणतात की छान सांगता पण सगळं कळत नाही काही कळतं काही कळत नाही कधी एखादं वाक्य अर्धवट राहू शकतं सांगण्याच्या भरात आज मी प्रयत्न केला की तिथलं अर्धवट वाक्य राहणार नाही पूर्ण वाक्य होईल असं थँक्यू आता इथे 2 हँड झाले की कळतंय म्हणून तर मग आज प्रेयरसाठी कोण आहे आपण मागे 2 नवीन मेंबरना शोधलं होतं प्रेयरसाठी आरतीसाठी आज केतकी तिकडे कार्यक्रमाला गेली नाही का तर आज मृण्मयला आपण आरती देऊया मीनलला आरती देऊया आणि वसंत गौरकरांना आपण मागच्या वेळी सांगितलं होतं पुढच्या वेळी प्रार्थना म्हणायला ना गौरकर तुम्ही म्हणणार का ओके काही हरकत नाही हरकत नाही एक मिनिट ना ज्यांना संधी मिळाली नाही किंवा थँक्यू गांगरे सर ते तर तुम्ही सुरुवातीला सगळं सांगितलंच आहे अरुण पळसकर भाऊ तुम्ही प्रार्थना म्हणणार का जय बाबा अरुण पळसकर सर तुम्ही प्रार्थना म्हणणार का हो ओके बरोबर 7 वाजता तुम्ही जय बाबा मराठीत आपण इथे तुम्हाला बघा जे पण प्रार्थना म्हणतील त्यांनी आवाज व्यवस्थित येईल माईक पण तुमचा व्हिडिओ पण थांबवलं प्रेझेंटेशन तरी चालेल मीनल आता थँक्यू तर तुम्ही नेहमी जे कोणी प्रार्थना म्हणाल ना ते नेहमी म्हणतात ती प्रार्थना म्हणा तुम्ही मराठी म्हटलीत तर उत्तमच आहे मराठीचं आपलं चालू आहे
ती तुम्ही चांगले म्हटलं तर ती चालेल, कुठली पण म्हणा तुमच्या आवडीने, आणि तुमचा व्हिडिओ पण चालू ठेवला तर बरं पडेल, कारण आपलं हे रेकॉर्डिंग पण चालू असतं. ज्यांना ज्यांना व्हिडिओ शक्य आहे चालू ठेवणं त्यांनी चालू ठेवा. आणि नंतर आरती मिनल म्हणाल. ओके, तर हे आरती मग आता आपण इथे थांबायलाच लागेल आपल्याला. पुढे आणखीन हा पूर्ण पेज फार सुंदर आणि महत्वाचा आहे. वास्तविक आज 180 पर्यंत संपवायचं होतं, पण हरकत नाही, आपण इथे थांबूया आता. आज पेज नंबर 179 आपण थांबलोय. पुढच्या पेजपासून आपण ईश्वराची समांतर अवस्था संपवून मग पुढे चालू करूया पुढचा भाग. सर तुम्ही सुरू करा प्रार्थना. अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू बाबा, थँक्यू आल. जय बाबा. आवाज येतो. श्वेता तू बाबांचे हो आवाज येतो. श्वेतांबरी बाबांचे फोटो दाखवशील? हो. तुमचा व्हिडिओ चालू करू शकता का सर तुम्ही? जय बाबा. दिसून नाही राहिला बरोबर. हा दिसतो, मी करते, क्लीनअप करते, तुम्ही काळजी नका करू. हो तुम्ही सुरू करा प्रार्थना. जय बाबा. जय मेरे सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा तू अनादी व अनंत आहे. तू अद्वैत व अतुलनीय आहे. तुझा थांग कुणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अभाद आहे. तर्क व कल्पना या पलीकडे आहे. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कुणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहे, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडे आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त आणि अव्यक्तही आहेस. सर्व भूमिकावर आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडे आहे. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देव देवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयमेव ज्ञानच आहे. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहे. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहे. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून सर्वश्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म, अल्लाह, इलाही, यजदान, अहुरमज्द व प्रियतम ईश्वर आहेस. तुझे नाव यजत अर्थात एकमेव पूजनीय आहे. हे असीम दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होतो. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होतो. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होतो. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढंगांबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप. विशेषतः दुसऱ्याची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे.
हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा करा. तसेच तुमच्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याही बद्दल आम्हाला क्षमा करा. हीच आमची तुम्हाला नम्र प्रार्थना. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना सुसहाय्य कर. अधिक आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरिता इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभु की जय. मेहर अवतारा स्वीकारा आरती तुमची केली मनी निरंजनीला निजोतमनाची. धूप जानी दीपलानी पुष्पे अर्पुनी हो देवा पुष्पे अर्पुनी. मोठे पण का मजला तुमचे तुम्हा देवोनी. मेहर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची केली मनी निरंजनीलानी ज्योतमनाची. तुम्हीच कारक तुम्हीच तारक आदि तुम्ही अंती देवादि तुम्ही अंती. तुमच्या समो तुम्हीच देवा दुसरी नाती देवा दुसरी नाती. मेहर अवतारा स्वीकारा आरती तुमची केली मनी निरंजनीलावनी ज्योतमनाची. तुमची माया सर्व चराचर छाया ही तुमची ओ देवा छाया ही तुमची. अनंत तुम्ही थोरी न कळे वर्णावी कैसी. मेहर अवतारा स्वीकारा आरती तुमची केली मनी निरंजनीलावनी ज्योतमनाची. माझा मजला ठावन महिमा सांगू तव कैसा देवा सांगू तव कैसा. अज्ञपणे मी गातो भजतो माझा भाव असा देवा माझा भाव असा. मेहर अवतारा स्वीकारा आरती तुमची केली मनी निरंजनीलावनी ज्योतमनाची. कृपावंत तुम्ही असीम तुम्हा काय कुणी द्यावे ओ देवा काय कुणी द्यावे. एक मागणे स्मरण तुझे नित तव भक्ता व्हावे. मेहर अवतारा स्वीकारा आरती तुमची केली मनी निरंजनीलावनी ज्योतमनाची. मेहर अवतारा स्वीकारा आरती तुमची केली मनी निरंजनीलावनी ज्योतमनाची. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय.